रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. सप्ताहामधला सप्ताहाचा चौथा दिवस आणि या सप्ताहामध्ये चालू असलेली श्रीमद भागवत कथा माझ्या सर्व सहकार्याच्या आणि साथीनं तुमच्यापुढे वेळेवाकडे शब्द ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला माहित आहे माझ्या साथीला आमच्या गावचे चिंतवादक हरिभक्त परायण संगीत अलंकार वारकरी भूषण माणिक महाराज शिंदे आणि ज्याच्या गायनानं महाराष्ट्र मंत्रमुग्ध होतंय. जसं त्या हरणानं घंट्याचा नाद ऐकाव आणि त्या नादाला लुप्त होऊन हरण पळतंय, तसं आमच्या कैलास महाराजाच्या आवाजाला लुप्त होऊन लोक पळत येत असतात. आणि तेही मला साथ करण्यासाठी आपल्या मुंबरमध्ये आवर्जून 7 दिवसही उपस्थित आहेत. आमचे तबला वादक हरिभक्त परायण प्रकाश महाराज हे मी प्रसिद्धच आहेत. आता सगळे लोक प्रसिद्धच आहेत. मोतीराम महाराज प्रसिद्धच आहेत. अंबादास महाराज सगळे प्रसिद्ध आहेत. आमचे लाऊडस्पीकरवाले प्रसिद्ध आहेत वसमत तालुक्यातले. आणि परभणी जिल्ह्यात तर सगळ्या जिल्ह्यालाच माहित आहे का नाही, आमचे गणेश महाराज चोपडे चॅनलवाले रामकृष्ण हरी अगदी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये सगळ्यांचं आपलं चालू आहे. आणि आजची ही सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या बालकाला मिळालेली आहे. आणि आज आपल्याला आपण काल नरसिंह अवतार देवानं धारण केलेला, नरसिंह अवतार देवाचा झाला, हिरण्यकश्यपूमुळे देवानं अवतार घेतला नरसिंहाचा. कारण त्या हिरण्यकश्यपूनं तसं वरदानच मागून घेतलेलं होतं, त्याच्यामुळं देवाला तो अवतार धरावा लागला. देवाला अवतार केव्हा घ्यावा लागतो, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला देव अवतार घेतो. आणि देव दुष्टाचं निर्दळन करून आपल्या भक्ताचं पालन करतो, हे देवाचं काम आहे. अवतार धर्म धर्म रक्षा वया.
लक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना देवधर्माचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार आणि भक्ताचं पालन करण्यासाठी आणि तो देवाना अवतार घेतला. दुष्ट असणारा हिरण्यकश्यपू त्या हिरण्यकश्यपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाचं संरक्षण त्या ठिकाणी केलं. कारण हे देवाचं ब्रीदच त्या ठिकाणी आहे. देव देवाचं काम करतच असतो. आपण इथपर्यंत आपण कथा ऐकली भक्त प्रल्हादाची. आता आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे राजा परीक्षितीला सुख महाराज म्हणतात. देवाच्या दारामध्ये असणारे द्वारपाळ जय आणि विजय, हे जय आणि विजय जातीनं ब्राह्मण आहेत पण देवाच्या दारामध्ये द्वारपाळ आहेत. आणि द्वारपाळ असल्या कारणानं आणि विद्वान ब्राह्मण असल्या कारणानं एका यजमानानं यज्ञाचं प्रयोजन ठेवलं आणि यज्ञाचं प्रयोजन ठेवल्याच्या नंतर जय आणि विजय आला, दोघालाही यज्ञासाठी बोलवलं. यज्ञ संपन्न झाला, दोघांचं स्वागत केलं, दोघालाही दक्षिणा दिली. आता दक्षिणा कशी मिळती महाराज कैलास महाराज? जसं ज्ञान असल जसा गुण असल है का नाही तसा मान मिळतो आणि त्याप्रमाणे त्या दोघांना दक्षिणा देण्यात आली. त्याच्यात ज्याला थोडं कमी ज्ञान होत त्याला दक्षिणा कमी मिळाली आणि विजयाला थोडं जास्त होत. थोडा कलाकार होता आमच्या कैलास महाराजासारखा आणि त्याला थोडी दक्षिणा जास्त दिली. पण तिथं काहीच बोलले नाहीत, कार्यक्रम संपला आणि आपल्या वैकुंठाकडे निघाले. चालत चालत असताना वाटेमध्ये येतो जय म्हणतो, दादा थांब ना इथं वीर दिसायली, झाडाखाली बसून जरा पाणी पिऊन थोडा आराम करू. दोघांनाही पाणी पिलं, झाडाखाली बसले. जय विजयाला म्हणतो, दादा तुला दक्षिणा किती दिली? त्यानं पॉकेट खोलून बघितलं गावाच्या बाहेर गेल्यावर. समाधानी होतं बिचार. जयानं उघडलं, ते मला तुला किती? ते मला इतके. तुला किती? मला इतके. मला कमी दिले दादा. असू दे, मला चालूच राहते, कमी जास्त होत असते. पण जय म्हणला, दादा काय करू आपण, तुझी दक्षिणा आणि माझी दक्षिणा मिळून दोघाची एका ठिकाणी करू आणि आपण अर्धी अर्धी वाटून घेऊ. कारण आपण दोघ जण भाऊ भाऊ आहेत ना, भावात हिस्से कसे असले पाहिजे? समान असले पाहिजे, 50-50%. ते विजयानं सांगितलं, म्हणला भाऊ असं कसं रे? म्हणला अरे माझ्या नशिबानं मला मिळाली, तुझं नशीब तुझ्या संग आहे. नाही नाही दादा म्हणला, आपण भाऊ आहेत, भावाच्या वाटण्याबरोबर झाले पाहिजे. त्यावेळेला तो विजय म्हणतो, जिजाच्या दैवा आले जेव्हा तो तेनेची विभाग भोगावा, दुसऱ्याचा करिता हेवा तरी ते देवान माने. ज्याच्या त्यानं नशिबानं राहावं, उग दुसऱ्याचं फाऊन जळू नये त्याचा हेवा करू नाही. आपलं नशीब आपल्या संग, आपल्या नशिबाला आपल्या दैवाला भांडाव. कोणाला भांडून काही मिळत नसतंय. मला मिळालंय ते मलाच राहील, माझ्या नशिबानं मिळालंय. आणि तुला मिळालंय ते तुलाच राहील, याच्यात वाटण्या होणार नाही. तुझा माझा काय संबंध आहे? तू अलग मी अलग. त्या जयानं सांगितलं, काय स्वार्थी माणूस आहेस रे, आपण पोट्या, तुला सगळं आपल्याच घशात राहावं वाटायलंय. मी कसा मोठा होईल वाटायले? अरे काय होणार आहे माझ? तुझ्यासारखे कपटी भाऊ लईच बघितले. आणि बोलता 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 दोघांचं असं लटक भांडण लागलं. आणि भांडणामध्ये बोलता बोलताच त्या भांडणामध्ये एकमेकाला शाप देऊन बसले.
ते म्हणला तू स्वार्थी माणूस आहेस, आपल्याकडे ओढायचं बघालास, म्हणला आपल्याकडे ओढायचं बघालास, तू खेकडा होशील, म्हणला खेकडा नक्र। ते म्हणला तू मला शाप देतोस होय, अरे जड बुद्धीच्या एक तर तुला काही येईना तर येईना, मी केलेलं मी तुला खपना, तू हत्ती होऊन पडशील, म्हणला एकमेकाला शाप दिला आणि गेले देवाकडे। पण चेहरे पडलेले होते, देवाने विचारलं अरे जय विजय काय झालं, का नाराज दिसताय, नाश्ता केला नाही का सकाळी, केला की नाही, नाही देवा तस काय नाही, नाही नाही काहीतरी हे, कारण माणसाच्या चेहऱ्यावरून माणसाचा चेहरा सांगतो हा माणूस आनंदी आहे का चिंताक्रांत आहे। देवाला सांगितलं देवा बोलण्याच्या भ्रांती भ्रांतीमध्ये आम्ही एकमेकाला शाप देऊन बसलो, काय असं असं। देव म्हणले खरंय खोट होत, माझ्या भक्ताच्या तोंडून शब्द निघालेला शब्द खोटा होत नाही, याच्यावर उपाय उपाय काहीच नाही, म्हणजे भोगल्याशिवाय गत्यंतरच नाही। पण तेव्हा हातानं झाला आमच्या, मग क्रोध इतका वाईट आहे वाईट आहे। मग म्हणले आता तुम्हाला ते भोगावंच लागल, नंतर येईल मी तुमचा उद्धार करीन। आणि मग जय विजयाचं सातवण केलं आणि वेळ आली पृथ्वीवर जन्म घेण्याची येण्याची। पूर्वजन्मामधला तो गजेंद्र नावाचा हत्ती जो होणार होता तो द्रविड देशामधला पांडवाच्या वंशातला राजा होता, तो त्याचं नाव इंद्रदुम्न होतं, इंद्रदुम्न। तो भगवंताचा श्रेष्ठ उपासक होता, राज कर्तव्य सोडून भगवंताची आराधना करण्यासाठी त्यानं गुप्तपणे अरण्यामध्ये पत्कारून त्याच अरण्यातून एकदा अगस्त्य मुनी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला, तरी राजानं आपलं ध्यान सोडलं नाही, अगस्त्य मुनीला त्याचा राग आला, अपमान वाटला, त्यांनी राजाला शाप दिला तुला जड पशूच्या जन्मात तुला जन्म घ्यावा लागेल, इकडं हे तिकडं ते योगायोग। आणि माणसाच्या जन्मामध्ये एका जन्मामध्ये जर ते संस्कार दृढ झाले की दुसऱ्या जन्मामध्ये महाराज तेच शोभा होऊन बसते। त्यावेळी परत परिस्थितीला महाराज सांगतात विचारतात की हे आपल्या हातानं आपल्या पायावर दगड पाडून घेणारे मूर्ख गजेंद्र हा पूर्वजन्माचा राजा हे कळलं, मग तो नखर कोण होता? परीक्षितीला सुकुमारा सांगतात की ज्यावेळी परमात्मानं आपल्या सुदर्शन चक्रानं मगरीला मारलं त्याच वेळी ती दिव्य देह धारण करून आणि त्या ठिकाणी मगर पूर्वजन्मीची हू हू नावाचा गंधर्व श्रेष्ठ गंधर्व होता। आणि या देवाच्या शापानं त्याला ही गती प्राप्त झाली। सुखाचार्यानं राजा परीक्षितीला गजेंद्रानी त्या नकराची सुटका कशी झाली याचा उदार कसा झाला ते दोघही त्या पापातून कशी सुटले ही कथा आता त्यांच्या काळातली आता त्याला परीक्षितीला समृद्ध बनवण्यासाठी आणि सांगायला सुरुवात केली। तो गजेंद्र येऊन या वनामध्ये राहिला आणि नक्र त्याच वनाच्या मध्ये एक मध्यभागी तळ होत सरोवर त्या सरोवरामध्ये येऊन राहिला। कारण खेकडा कुठं असतो है का नाही पाण्यात, हत्ती वनात। आणि मग गजेंद्राचा परिवार खूप मोठा झाला,
मोठा परिवार, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा। पुत्र पौत्र आनंदान सुखान आपल्या कुटुंबासहित आप्त मित्र इष्ट सगळ्या बरोबर तो गजेंद्र नांदत होता। अगदी आनंदान चाललं होत, कशाच ध्यान राहिलं नाही आता। आणि ज्या माणसाकडे संसारामध्ये आनंदी आनंद आहे ना, त्या माणसाला कशाचं ध्यान राहत नाही, देवाचं नाही, धर्माचं नाही, हे का नाही, दानाचं नाही, नामाचं नाही, तो आपला गुंग असतो। आणि गजेंद्राचं तसं झालंय। आणि एक दिवस असाच उन्हाळा होता, असं ऊन लागू लागलं, बाहेर सुद्धा निघू वाटत नव्हतं, अंगाची अशी लाई 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 होऊ लागली, पाणी बघायला गेलं तर जवळपास पाणी सुद्धा कुठं मिळत नव्हतं प्यायला, टँकरनं पाणी पुरवठा चालू होता। आणि काय करावं आता, तहान तर लागली या, पाणी कुठे, हत्ती म्हणजे ही जात अशी की पाण्याशिवाय राहू शकत नाही, पाण्याचा शोध घेत 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 वनामध्ये जंगलामध्ये आपल्या कुटुंबासहित तो गजेंद्र नावाचा हत्ती फिरू लागला। पण पाणी कुठंच भेटत नव्हतं, एक तळ होत, त्या तळ्यामध्ये त्याला पाणी दिसलं, पण त्याच तळ्यामध्ये याच्या जन्माचा पूर्वजन्माचा शत्रू त्या तळ्यामध्ये त्या ठिकाणी राहत होता। पण माणसाला तुकाराम महाराज म्हणतात ना, आजकाल माणसाला मला मरायचं ह्याची आठवणच राहिली नाही, राहिली का, मरणाची आठवण राहिली नाही। आपल्याला एक दिवस जायचं हे आपण विसरून गेलो, आपण लेकर आहेत, बाळामध्ये नातवामध्ये याच्यामध्येच खेळण्यामध्ये ह्याच्यामध्ये खाऊ घालण्यामध्ये पेऊ घालण्यामध्ये आपलं दिवसाची क्रिया चालली, हे करा दिनचर्या आपली हीच चालली। पण सरोवर दिसायलंय, पाणी दिसायलंय, आणि तिथपर्यंत जावंच लागणार आहे, पाणी प्यावंच लागणार आहे, पण असा असा आहे माझा तिथं वैरी, मला जाता येणार नाही, न जाणो त्यानं माझा सूड उगवायचा प्रयत्न केला तर बाकीचे म्हणले त्याला काय माहीत आपण इथं आलोत काय, ते काय तळ लहान आहे काय, आणि त्याच्यातल्या त्याच्यात म्हणले काटाला उभा राहून पाणी पिऊ, आपल्याला थोडंच मधी जाच आहे। आणि मग ते निघाले सगळा परिवार घेऊन तो गजेंद्र तळ्याच्या काठेवर आला, तळ्याच्या काठेवर उभा टाकून सोंडेनं पाणी पेलं, आणि त्याच सोंडेनं पाणी घेऊन आपल्या अंगावर त्या ठिकाणी काही टाकलं, अंगावर पाणी टाकलं, बरं वाटलं, बरं वाटलं की गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये गेला, काटाला उभा होता ते गुडघ्या इतक्या पाण्यात गेला, पुन्हा अंगावर पाणी टाकलं, आणखी थोडामध्ये गेला कमर इतक्या पाण्यामध्ये, छाती इतक्या पाण्यामध्ये पवत पवत गेला खाली, बुडाला, मस्त वाटलं, वा वा वा, कुटुंबासोबत आनंद लुटू लागला, सोंडेनं एकमेकाच्या अंगावर पाणी टाकू लागले, फुर 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 फुर, हाती बघा कसे करतात,
आनंदामध्ये जल क्रीडा आणि तो गजेंद्र त्या ठिकाणी करू लागलेला आहे. आणि एवढ्याच संधीमध्ये तो नक्र त्या ठिकाणी आला. त्यानं वेळ साधली आणि नक्रानं येऊन गजेंद्राच्या पायाला धरलं. गजेंद्राच्या पायाला धरून तो नक्र पाण्यात ओढू लागला. गजेंद्रानं झटका मारून वर निघण्याचा प्रयत्न केला, पण गजेंद्राला काही ते नक्र सोडित नव्हतं. हत्ती आहे पण पाण्यात बळ चालत नव्हतं. पाण्यात बळ चालतंय कोणाचं? जे जलचर प्राणी आहे त्यांचं पाण्यात बळ चालतंय. हत्तीचं बळ जमिनीवर चालत होतं पण पाण्यामध्ये नाही, नाविलाज झाला. आपण म्हणतो ना, अरे हत्ती सारखा दिसायला भल्या माणसा, हे का ना. खूप प्रयत्न करू लागला त्याच्यापासून सोडवणूक करून घेण्याची. अनेक नाना प्रकारचे प्रयत्न करून बघितले पण सुटका होणं शक्य नाही. त्या मगरीची मगर मट अशी मिट्टी त्या ठिकाणी पायाला बसली आणि सारखं तो पाण्यामध्ये ओढत राहिलाय, ओढत राहिलाय. अरे पोर हो, माझा पाय कशाने तरी पकडलाय, मला पाण्यात वडाले, मला बाहेर काढारे, जरा माझी ताकद पोहोचत नाही. आणि मग कुटुंबातले पोर सोयरे धारे सगळे सगळे आले, त्या गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. पण एवढे लोक असताना सुद्धा ते नक्र मध्ये ओढू लागलं. पाण्यात काय ताकद चालणार आहे? खूप प्रयत्न केले वाचवण्याची, खूप प्रयत्न केले. डॉक्टर म्हणला इथे इलाज होत नाही, परभणीला नेलं. परभणीला नेलं पोरानं. परभणीवाला डॉक्टर म्हणला आता आमचा इलाज संपलाय, गड याला हैदराबादला न्यावं लागल. हैदराबादच्या डॉक्टरचा इलाज संपला, मुंबईला नेलं. बाहेर नेण्याची तयारी अमेरिकेपर्यंत. पण गजेंद्राची जी म्हातारी होती की नाही, पोर म्हणले किती दिवस करावं बरं हे, दवाखाना दवाखाना दवाखाना, है का ना. आमचं घर पार व्हायची येळ आली. कोण म्हणले? कोण म्हणले? पोर. म्हातारी म्हणली पोरव तुम्ही काय करा, असंही म्हाताऱ्याचं वय झालंय, पिकलं पान झाडाचं एक दिवशी गळणारच आहे, म्हाताऱ्यासाठी कशाला पार होता, मरू द्या म्हाताराच मेलं तर मेलं. म्हाताऱ्यासंगत तुम्ही मरता म्हणजे यावं या बाजूला. म्हातारीनं तसं म्हणलं की पोरायनं सोडून दिलं. आता गजेंद्र एकटा झाला. गजेंद्र म्हणला काय भल्या माणसं हो, तुमच्यासाठी मी कोणाकोणाचं काय काय केलं, कोणाला किती लबाड बोललो, कोणाला किती लुटलं, कोणाच्या किती मुंड्या मोडल्या, काय करू नाही ते केलं, रात्रंदिवस झटलो रात्रंदिवस. अरे हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, कि मांसाचा चिखल झाला माझा, तुमच्यासाठी माझा जीव ओतून टाकलाय मी, आता मला सोडताय? माझ्यावर वेळ आल्यावर मला सोडून देता तुम्ही? गजेंद्र म्हणला ठीक आहे. आता मात्र गजेंद्राच्या डोक्यात लख प्रकाश पडला आणि गजेंद्र म्हणू लागला. काय म्हणू लागला? जो कोणी होईल जो
गजेंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, रात्री चलिनार ते चांगलं चांगलं बोलून घे बोलून घे बोलून घे. अरे अरे अरे, रात्री पुरवा. मी ज्याच्यासाठी रात्र बघितली नाही, दिवस बघितला नाही, काही बघितलं नाही, आणि आखरीच्याला सर्वांनी माझा त्याग केला, यांनी माझा वापर करून घेतला. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा माझा, मावळली इंद्रियाला बागुल आजा. हात पाय चलले तोपर्यंत माझा बाप माझा आजोबा माझं सर्व काही, आणि एकदा माणसाच्या हात पाय गळाले की मग आपलं कोणी नाही. एवढे असून या लोकांनी माझा त्याग केला, मला सोडून दिला, आता माझी गरज यांना नाही. आणि गजेंद्राच्या डोळ्यातून खळखळ अश्रू व्हायला लागली. गजेंद्र म्हणू लागला, नाही रे नाही. पण हे कळतंय कवा? अगोदर जर कळालं असत तर ते वासुदेव तीनदा येऊ लागलं दिवस निघायच्या आधी घरी, आणि सांगू लागलं माय कोणी नाही रे कोणाच, एकल यायाच एकल जायाच, तू म्हणशील फोर सोर ते तुझ्याच माग ढोर, गेल्यावर इतर सोडून जात आपल्याला घर. एवढं सांगू लागलं ते वासू 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 वासू, पण त्याचं ऐकायला कोण तयार आहे? आणि आता कळाले बाबा कोणी नाही, कोणी कोणाचं नाही, बहीण कोणाची भाऊ कोणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे, हे का नाही? अहो मेल्यावर कोणीच नाही, कोणीच आपलं नाही, भाऊ नाही बहीण नाही. भावाला नाही बरोबर जरा सकाळी दिलं की भाऊ दुश्मन झाला, सख्खे भाऊ पक्के वैरी. दिवाळी पंचमीला जर नाही बहिणीला विचारलं ना, तर बहीण म्हणती मयासाठी माहेर मुकलं, त्याच्या घरचं सगळं जळून राख, है का नाही? जव बरवा चाले धंदा, आणि तो बहीण म्हणे दादा.
अव जाऊ द्या बहीण तर बैले बिचारे, पण बायको तिनं सुद्धा बैमान व्हावं हे का नाही? वस्त्र अलंकार भूषणे आणि कांतालवे बहुमानी आणली बोरमाळ तर मालक लय चांगला आहे का नाही? ह नुसताच बोलायचं फक्त का मनी घातलाय का कवा गळ्यात मैया? मी म्हणून तर संसार केला, दुसरी नांदली बी नसती हे का नाही? ती सुद्धा शेवटी आपली नाही, सोयरा आपला नाही, धायरा आपला नाही, तुम्ही तर बाजी लय मोठमोठाली सोय, कोणी कोणाचं नाही बाबा, कोणी कोणाचं नाही। सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली, राजा नाही, आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, भले भले सोरे कोणी सोडणार नाही। आज मला कळालं कोण म्हणू लागलं, गजेंद्र म्हणू लागला। आज मला कळालं आता आता फक्त त्या ब्रह्मांडाचा मालक कोण आहे आणि तोच मला आता सोडवी, तोच मला सोडवी, त्याच्याशिवाय कोणी नाही। म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी शरण कोणाला जाऊ देवा, तुझ्याशिवाय मला कोणी नाही, कोणी नाही, मला कोणी नाही देवा। आणि मग आज सुचलंय की आता मला माझ्या देवाशिवाय कोणी सोडवणार नाही। त्याच वेळेला त्या सरोवरामध्ये कमळाचं फूल उगवलेलं होत, ते फूल त्या ठिकाणी आपल्या सोंडनं उचललं, तोडलं, घेतलं, आणि जो कोणी ब्रह्मांडाचा मालक असल त्यांनी माझी या संकटातून सुटका करावी, आणि म्हणून ते कमळाचं फूल घेतलं, सोंडेनं वर फेकलं। हे फूल वरून खाली पडेपर्यंत जर आलास तर तू देव, एवढी दृढ भावना त्या देवावर धरली आणि भर ते फूल वर फेकलं। आणि ते फूल वर जायच्या आत गरुडावर बसून वैकुंठातून देव खाली उतरला। ते गरुड येऊ लागलं, गरुडाला देव म्हणू लागले हा हा। आता गरुडाचा वेग काय कमी होता का महाराज? पण देवाला त्याचाही वेग पसंद आला नाही, मनाच्या पुढे गरुड पडू लागलं। आखरीला मला नाही गळे, या स्पीड मध्ये गाडी आपली पोहोचत नाही। हा आखरीला काय केलं, त्या गरुडावर खाली उडी टाकली। Oh, my God.
उपकरण पळू लागले तरी नाही जमलंबले नाहीकडे. मला वेळ व्हायला लागलेला आहे, तोपर्यंत हे नकर गजेंद्राला मारल्याशिवाय राहणार नाही. देवानं तोंडातून सुदर्शन नावाचं चक्र काढलं आणि करी चक्र सोडलं. सुदर्शन चक्र पुढे गेलं, खटकन जाऊन त्या नकराचं तोंड त्या ठिकाणी फोडलं आणि गजेंद्राला मुक्त केलं. देवानं गजेंद्राला पाण्याच्या वर काढलं आणि लगेच आपलं विमान त्या ठिकाणी बोलावून घेतलं. गजेंद्राला विमानामध्ये बसवलं आणि देव आता निघण्याच्या तयारीमध्ये. एवढ्यामध्ये तो नकर आला. म्हणला काय अजब आहे देवा. देव म्हणले काय, एकट्या गजेंद्राला तुम्ही वैकुंठाला घेऊन जाता, मी काय केलं? तू काय केलं? अरे पाप्या, जेवढा लोकांना त्रास देऊ नये तेवढा विनाकारण लोकांना त्रास दिलास. एवढा कपटीस तू, एवढं पाप केलंस आणि एवढं पाप करून पुन्हा म्हणतो मला वैकुंठाला न्या. देवा मी म्हणतो हेच खरंय, मला वैकुंठाला न्या. देव म्हणले का, तुझ्यासारख्या पाप्याला वैकुंठात जागा नाही. त्यावेळेला गजेंद्र असला, देवा उद्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये चॅनलला बातमी देतो, म्हणला पेपरमध्ये बातमी छापून टाकतो. का आजपासून ह्या देवाचं तोंड कोण बघायचं नाही? का या देवाचं तोंड बघितल्यावर मला नरकाला जावं लागतंय. उद्या सगळ्या पेपरला बातम्या, मला चॅनलला बातम्या. कारण तू सांगितलंस है का नाही? काय सांगितलंस तू? सांगितलं पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझी. देवा तुझं भूक पाहिलं तर पाहिलं ना तर दुष्टाला सुद्धा मुक्ती मिळते, हे तुझं ब्रीद आहे. मग मी तुझं भूक कमळ पाहिलं का नाही? तुझं दर्शन मला झालं का नाही? झालं ना, मग माझा उद्धार का करत नाही तुम्ही? आणि मग देवानं त्या नकरालाही विमानात बसवलं आणि दोघही गजेंद्र आणि नक्र दोघही दिव्य देह धारण करून पहिल्या रूपामध्ये आले जय आणि विजयाच्या, आणि वैकुंठामध्ये त्यांनी देवासोबत गमन केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा अमरावतीला फिरत फिरत दुर्वास मुनी त्या ठिकाणी आले. दुर्वास मुनी आल्याच्या नंतर इंद्र आपला ऐरावत नावाच्या हत्तीवर बसलेला. कारण हे ह्या लोकांना पदाचा अभिमान असतो, कारण इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा आहे. देव नाही, धर्म नाही, साधू नाही, संत नाही, कोणाला मानायला तयार नाही. आणि दुर्वास ऋषी आलेत आलेत दुर्वास ऋषीकडे पाहिलंही नाही, इकडून तिकडून पाहिलं. एक फुलांची माळ घेतली, हत्तीव बसून वरच्या वरीत महाराजाच्या गळ्यात पडावून फेकली. आता ती अशी फेकलेली माळ महाराजाच्या गळ्यात पडते वय हो, ती ऐरावत हत्तीवर खाली पडली. ऐरावत हत्तीच्या पायानं ती माळ त्या ठिकाणी तुडवल्या गेली. दुर्वास ऋषीला राग आला, माझा अपमान केला, इतका धनाचा मद याला चढलेला आहे, कोणाला ह्या इंद्राला, एवढा याच्या याला पदाचा अभिमान झालेला आहे. आणि त्यावेळेला दुर्वास ऋषीनं शाप दिला, तुझा अभिमान घालवायचा आहे ना, तुला अभिमान कशाचा आहे? तुला अभिमान सत्तेचा आहे, तुला अभिमान धनाचा आहे, है का नाही? तुला अभिमान तुझ्या सुंदरपणाचा आहे आणि म्हणून हे तुझा अभिमान गेला पाहिजे. आज तुझी सगळी संपत्ती समुद्रामध्ये पडेल. काय काय संपत्ती होती इंद्राकडं? होय महाराज, अहो त्या अमरावतीमध्ये जर पाहिलं ना, काम धेनूचे खिल्लार, चिंतामणीच्या सडका, कल्पतरूचं उद्यान, प्यायला अमृत,
कामधेनु सारखी गाय खिलारे, त्याच्यानंतर रंबेचं गायन, उर्वशीचं गायन, रंबेचं नर्तन आहे, गंधर्वाचं गायन आहे, सगळं काही तिथं त्या ठिकाणी. ऐरावत नावाचा हत्ती आहे, उच्चस्रवा नावाचा. सगळ्याला सगळे रत्न समुद्रामध्ये दुर्वासृषीच्या शापाने इंद्राचे पडले. माणसाचं सर्वस्व गेल्यावर माणसाला कोणी विचारते काय हो, है का नाही विचारते का कोणी? माल है तो ताल है. जप सब पैसे के भाई, 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 सब पैसे के भाई. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, की आपल्याकडे कोणी असं करून सुद्धा बघत नाही. आलं रे बाबा, तिकडून काय मागते की काय नाही की इकडे तोंड करून जाते. राम राम कशा चालाय, राम राम भीमराम बंद माल असल्या मग राम राम. लय मोठा सोयरा आहे आमचा, ऐका नाही ते गायकवाड का असं ना. आमचा सोयरा काय करावं बा, त्याला आपल्याजवळ काही नसल्या मात्र कोणी आपलं नाही. सब पैसे के भाई आणि दिल का साथी नाही कोणी नाही, सगळे पैसे होते. इंद्राची सगळी संपत्ती गेली. आता इंद्राला बाण राहिला नाही, मग इंद्राला किंमत राहिली नाही. इंद्र वेड्यासारखं करू लागलं, काय करावं आणि काय नाही. सत्ता गेली ना माणसं येडे होतात, काही माणसं येडे होतात. सत्तेची नशाच वेगळी आहे, लय वेगळी नशा आहे ती. इंद्राच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखा झालं. इंद्र भरकटत फिरू लागलो, कोणाजवळ जावा जावा होतो कोणी जवळ बसणं गेलं, येऊन बसलं ते उठून लोक जाऊ लागले. उग लहान 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 पोर आहे मध्ये गप्पा टोकीत बसावं लागलो. बाला लय अवघड आहे, कोणीच बोलत नाही, कोणीच चलत नाही. आणि इंद्र तसं करू लागलो. 33 कोटी देवाला म्हणलं, आता काय करावं आपण, आपल्याकडं आता काही राहिलं नाही, आपल्याकडं जे होतं ते आपलं सगळं गेलो. त्यावेळेला मग सगळे देव त्या ठिकाणी मिळाले आणि भगवंताकडे विष्णूकडे त्या ठिकाणी क्षीरसागराच्या ठिकाणी गेले. त्यावेळेला देवाला सांगता, देवा अव का केलं तुम्ही आमचं असं, सगळं तुमच्याच हातात आहे ना, काय चूक घडली होती? ते म्हणले, चूकच घडली ना, चूक घडल्याशिवाय असं होत नाही. आणि तुम्हाला आम्हाला तर माहितच आहे, मग देवानं जर्राशी नजर वाकडी केली, है का नाही, करूच नाही. देव म्हणतो, मी जर थोडी नजर वाकडी केली ना, मी जवद्रष्टी करीन वाकुडी, तव पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. कारण सत्ता देवाच्या हातात आहे. देवा का केलं, माझ्या मागे काय विघ्न लावलं, देवा आमच्यावर कृपा करा, आमची संपत्ती आम्हाला परत मिळाली पाहिजे, आम्ही पहिल्यासारखं झालो पाहिजे, आमची सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे. आणि मग देवानं सांगितलं, देव हो,
तुमचं कल्याण कशामध्ये आहे ते त्याची जरा युक्ती मी तुम्हाला सांगतो, तेवढं तर तुम्हाला करावं लागेल ना, कारण मार्ग मी दाखवणारे पाहिजे हो, मार्ग चुकल्यावर जमले तुम्ही काय करा, मी एक युक्ती सांगतो ते करा। तुमची संपत्ती तुम्हाला परत पाहिजे ना, समुद्रामध्ये पडली ना, म्हणले हो, मग एक काम करा ना, समुद्र मंथन करा ना, समुद्राचं मंथन केल्यावर अमृत निघेल, तुम्ही प्याल, तुम्ही अमर व्हाल, पण ह्या समुद्र मंथनासाठी तुम्हाला दैत्याची मदत घ्यावावच लागेल, त्याच्या मदतीशिवाय ते शक्य नाही। त्यांना समुद्र मंथनाची कल्पना सांगा आणि अमृत प्राप्तीच्या लालसेची त्यांच्यात लोभ निर्माण करा। ज्या क्षीरसागराचं मंथन करायचंय त्यामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती गवत अर्पण करा। मंदरांचल पर्वताची रवी करा आणि वासुकी नागाचा दोर त्याला लावा। लक्षात ठेवा, हे कार्य शक्तीचं भी आहे आणि हे कार्य युक्तीचं भी आहे। दानव असून, दानवाचा असून केल्यामुळे ते खूप होतील, त्यांच्याकडून कष्ट करून घ्या, त्याचं फळ तुमच्या पदरात कसं पडल हे तुम्ही पहा। त्यावेळेला इंद्रदेव दैत्यांचा राजा बळी यांच्याकडे गेला। इंद्र म्हणू लागला, देवा तुम्ही आम्हाला दैत्याची मदत घ्यायला सांगता, पण दैत्याची पार्टी आमच्या विरोधाची पार्टी आहे, विरोध पार्टी आहे, आणि आम्ही आता त्याच्याकडे जावं होय आम्हाला मदत करा म्हणून दुसऱ्या पार्टीकडे। देव म्हणले जावावं लागते, विरोध पार्टीकडे जावावं लागते, कारण विरोध कुठपर्यंत असतोय, जोपर्यंत विलक्षण आहे तोपर्यंत विरोध, विलक्षण झालं पदावर आरूढ झालं की तो सगळ्यांचा असतो, एका पक्षाचा एका पार्टीचा माणूस नसतो, तो सगळ्याचा असतो, सगळ्याला समान वागवावं लागतं। नाही नाही म्हणले, आम्ही जाऊ शकत नाहीत, आम्ही जाणारही नाहीत। त्यांनी सांगितलं तुम्हाला तुमचा विकास करून घ्यायचा ना तुमच्या राज्याचा, तर विरोधकाची सुद्धा तुम्हाला मदत घ्यावावी लागते, तुम्हाला तर माहीतच आहे, आता काय सांगायची गरज राहिली का कोणाला, काम रोजगार हमीचे आहे का नाही, आणि मिळून मिसळून करायचे, रोजगार हमी, कामात कमी, तुम्हाला निमी ना आम्हाला निमी, जमतंय की नाही मग, अरे करावं लागतंय ते, गावाचा विकास करायचा असेल तर करावंच लागते, कोणालाही म्हणावंच लागते, विरोधकाला सुद्धा जवळ घ्यावं लागते। बघ तुला जायचंय का नाही जायचंय ते तुमचं तुम्ही ठरवा, पण त्याच्या मदतीशिवाय तुमचं हे काम होणार नाही। मग दे 33 कोटी देवाचा राजा इंद्र, दैत्याचा राजा बळी, त्या बळीकडे पाताळामध्ये गेला। रामकृष्ण रे, जय हरे, जय हरे, वा वा वा, या 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 या, इंद्राचं आगत स्वागत बळीनं केलं। कधी न जाणारा माणूस जावं लागलं आणि त्यालाही वाटलं कधीच माणूस आला नाही, आलाय आहे का नाही, कोणातरी निमतानं का आला, पण घरी आल्यावर राम राम तर त्याला घालावं लागेल का नाही, आपल्या भाषेत आपण म्हणतो ना काय काय म्हणतो, म्हणतात बा ह्या बैला मंडळी काय म्हणता तुम्ही, वैरी आला घरा आहे का नाही, असंच ना, आदर मान करा, आदर इथून वरी हे का, या या या, राम 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 राम, नुसता वरून हे का ना, पण पोटात दुसरंच बसले, या कस काय येणं झालं गडे, काय नाही म्हणले,
थोडं काम होतं, तुम्ही आम्ही मिळून केलं तर एवढं काम होऊ शकते. इंद्र म्हणू लागला, ते म्हणले सांगा काय आहे ते. इंद्रानं सांगितलं, तुमच्याकडे शक्ती आहे म्हणले आमच्याकडे युक्ती आहे. शक्ती आणि युक्ती एका ठिकाणी आली ना, काही कामं युक्तीनं होतात आणि काही कामं शक्तीनं होत असतात. आणि ह्या दोन्ही जर शक्ती एक ठिकाणी आल्या तर काय होणार नाही महाराज, काहीही करू शकतो आपण. बरं सांगा काय प्रयोजन आहे काय नाही. म्हणले समुद्रामध्ये 14 रत्न आहे, 14 रत्न पडलेत. ते समुद्रातले 14 रत्न मंथन करून आपल्याला बाहेर काढायचे, त्याच्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. बर, अरे ती 14 रत्न बाहेर निघाले की अर्धे तुम्हाला आणि अर्धे आम्हाला, बोलून चालून जमतय का तुम्हाला, पटतय का. म्हणजे काही हरकत नाही, लगेच बळीनं बैठक बोलवली, दैत्याला सांगितलं आणि सगळ्या दैत्याला. आता राजा म्हणले त्याचं ऐकावत लागणार आहे ना. आणि मग देव आणि दैत्य मिळाले, समुद्र मंथनाची वेळ आली, मंदरांचल पर्वताला उपटलं, वासुकीची प्रार्थना केली. मंदरांचल कुठं त्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी टेकवला आणि टेकवल्यावर वासुकीला त्या ठिकाणी त्याची दोरी केली आणि धरा म्हणले. एकूण दैत्य आणि एकूण देव सुरुवात करायची म्हणले, चांगल्या कामाला वेळ कशाला करायचा आहे. मग काय केलं, देवाईनं तोंडा कोण धरलं, देवाईनं आणि दैत्यानं शेपटाकून धरलं, शेपटाकून. त्याच्यातलं एक दैत्य घमेंडी होत, हुशार होत, ते म्हणला ए सोडा सोडा म्हणला. ते म्हणले का, अरे भऱ्या माणसो म्हणला आपण काय झालं. ते म्हणले आम्हाला तोंडाकून धरायचे, आम्ही दैत्य ताकद आहे आमच्या, आम्हाला शेपटी कोण. देव म्हणले नाही आम्ही तोंडाकून धरणार, पण कुठून म्हणले इथून वरी. त्याला बी शेपटी कुणा धरायचं होतं देवाला, पण युक्ती होती ना त्याच्याकडं. नाही म्हणले आम्ही तोंडाकून धरणार. काही माणसाला उलट घ्यावं लागते बरं तेव्हा कळतंय. माणसं सांगतात आपल्याला काही कळत नाही त्याच्यातलं. काही माणसाला सोयीसं सांगितल्यावर जमतच नाही, म्हणजे उलट सांगावं लागते है का, तेव्हा त्याला जमत आहे. नाही तर म्हणजे नग आम्हाला धरायचं नाही, तुमचे रत्न नको आम्हाला, काय नको चला. नाही 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 बाबा थांबा थांबा थांबा, आम्ही धरू म्हणले शेपटाको, आम्ही एक पाऊल भाग घेऊ. आणि कवा मी भाग घेणाऱ्याचं काम सक्सेस आहे बरं का, एक पाऊल भाग घेण्याचं काम घेणाऱ्याचं काम सक्सेस आहे. देव म्हणले ठीक आहे आम्ही शेपटाकून धरू. दैत्याला तोंडाकून घातलं, रवी ओढायला सुरुवात झाली, भर 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 रवी ओढू लागले आणि मंथन सुरू झालं. समुद्रामध्ये खळखळाट होऊ लागला आणि त्याच्यातून पहिलं रत्न बाहेर निघालं, पहिलं रत्न बाहेर निघालं. कोणतं बाहेर निघालं रत्न, 20 निघालं बाहेर, 20 हालाहाल. आता ते 20 निघाल्यावर पृथ्वी जाळू लागलं, दैत्य जळू लागले, देह जळू लागले. आता मंथन रुकलं, जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. काय करावं आता, काही जणांना विचार केला, म्हणजे काय विचार करायचा आता आपण. महादेवाला शरण जावं लागते, त्या महादेवाला शरण गेल्याशिवाय हे संकट आपल्यावरच दूर होत नाही. देव उठले, 20 घेतलं, महादेवाची प्रार्थना केली. महादेवाने म्हणले देवा आम्ही तुम्हाला नवस केला होता, मया पोराला नोकरी लागू दे, पहिला येणारा पगार मी तुला अर्पण करीन. आम्ही तवा बोललो होतो की समुद्रामधून पहिलं रत्न जे निघल ते आम्ही तुम्हाला अर्पण करू. ते म्हणले काय निघालंय, म्हणले जाळायले बा 20 निघाले, तुम्हाला ते घ्यावावंच लागते.
माता पार्वती ऐकू लागल्या, महादेवा इकडे या, हे लोक तुम्हाला फसवायलेत, वीस तुम्हाला प्या म्हणाले, त्याचं काय जाणार नाही, मह्या कपाळाचं कुकू जाईल, वीस पेताल तुम्ही मरताना. महादेव म्हणले असंही का? पण पार्वती मी एकटा गेलो तर काय फरक पडणार, एवढी जनता वाचायली ना, है का नाही? माझं काम काय आहे? या जनतेचं रक्षण करणं माझं काम आहे, जनतेचं ज्याच्यात कल्याण आहे त्याच्यात माझं सार्थक आहे, मी घेईल. महादेवांना अशी ओंजळ धरली, गट 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 ती वीस पेऊन टाकलं, पेऊन टाकलं वीस, वीस पेलं पण वीस पोटात उतरू दिला नाही, आकंठ इथंच. आणि नारायणाचं नाव घेत घेत घेतच ती वीस घेतलं. शिवशंकराचे वीस प्राशन केल्याच्या नंतर परत समुद्र मंथन चालू झालं, आणि त्या मंथनातून आता दुसरं रत्न जे निघालं ते कामधेनू नावाची गाय निघाली. कामधेनू नावाची गाय पहिलं निघालेलं महादेवाला अर्पण केलं, दुसरी कामधेनू निघाली ती ब्राह्मणाला दान दिली गाय. कामधेनू, कामधेनू नावाची गाय ही संतोषाचं प्रतीक आहे. त्यानंतर उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला, त्या घोड्याला पाहून दैत्याचं मन त्याच्या त्या घोड्यावर गेलं. जाऊ द्या म्हणले, आता हे जे निघाले ना घोडा देऊन टाकू तुम्हाला. ते घोडा दैत्याला देऊन टाकला. उच्चश्रवा म्हणजे उच्च कीर्तीचं प्रतीक आहे. नंतर त्या मंथनातून ऐरावत नावाचा हत्ती निघाला, हा साक्षात सक्षम दृष्टीचं प्रतीक आहे. आणि त्यानंतर पारिजातक, त्यानंतर अप्सरा, दोन्ही देव पक्षाला मिळाल्या. आणि त्याच्यानंतर साक्षात लक्ष्मी प्रगट झाली. दैत्याला वाटलं ही आपल्याला मिळावी, देवाला वाटलं आपल्याला मिळावी, तुम्हा आम्हाला वाटलं आपल्याला मिळावी. तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला मिळावी? लक्ष्मी मिळावी असं वाटलं का नाही? सगळ्यांनाच वाटायला मिळायजवळ लक्ष्मी असावं, आहे का नाही? लक्ष्मी कोणाला नकोय का? तो म्हणतो आम्हाला, हा म्हणतो आम्हाला, पण ती कोणाच्याही इच्छेच्या आधीन होऊन राहणारी लक्ष्मी नाही. ती स्वइच्छेनं वागणारी आहे. ती लक्ष्मी म्हणत होती, मी कोणाकडे जाईल, मी कोणाला प्राप्त होईल हे फक्त मला माहित आहे, तुम्हाला काहीच माहित नाही. ती माझी इच्छा आहे. त्यावेळी हातामध्ये वरमाळा घेतली आणि लक्ष्मी हातात वरमाळा घेऊन उभी आहे. लक्ष्मी सगळ्याकडे पाहू लागली. लक्ष्मी सगळ्याकडे पाहते, बरं पाहते. जेव्हा लक्ष्मी पाहते ना तेव्हा माती धरली तरी सोनं होते, है का? हातात माती धरली तरी सोनं होते, याला म्हणायचं लक्ष्मी पाहिली सध्या. पण ती बघती देऊन कसं वागते, कसं चलते, कसं बोलते, है का नाही? तिला जर वाटलं बरं वागायले, पंक्ती करायले, अन्नदान करायले, रामनाम करायले, है का नाही, माणसायला निष्कपटपणानं वागायले माणसाबरोबर, तर लक्ष्मी टिकते, टिकते. आणि थोडं मनामध्ये जर वाईट बुद्धी सुचली, निर्माण झाली की लक्ष्मी कधी जाईल सांगता येत नाही. हातात माळ घेतली लक्ष्मी, याच्याकडे त्याच्याकडे त्याच्याकडे पाहायला लागली. त्याच्यामध्ये देव होते, दानव होते, ऋषीमुनी होते. ऋषीला पाहून लक्ष्मी म्हणाली, हे ज्ञानी लोक आहेत, यायला आपली गरज नाही, हे तपस्वी आहेत.
बर तपस्वी तर आहेतच आहेत पण क्रोध येत म्हणले, याला काय म्हणू द्या, लय राग येत आहे म्हणले तवा. पोटात काय नसलं की माणसाचा लय राग येत आहे, बरं येत का नाही? हे ज्ञान आणि तप याच फळ आहे, म्हणून हे लक्ष्मी त्यांना मिळत नाही. त्याच्यासाठी भक्तीची साथ असावी लागते. देवाला पाहून म्हणाली, देव महापुरुष आहेत, हो जरी खरं असलं तरी ते कामनेच्या आहारी गेलेले देव आहेत. पुढे परशुरामाला पाहिलं, परशुराम बसले होते, त्यांना पाहून ती म्हणाली, हे जितेंद्रिय आहे, यांनी इंद्रिय 10 इंद्रिय आपले हस्तगत केले, यांचं एकही इंद्रिय सैरा वैरा कळू शकत नाही. आहे जितेंद्रिय पण निष्ठुर आहेत, है का ना? पुढे ऐकायला मिळणार आहे कसे निष्ठुर आहेत ते. पुढे मार्कंडेय ऋषी होते, ते देखणे होते, तेजस्वी होते, तपश्चर्याचं तेज होते त्यांच्या अंगावर. ते लक्ष्मीकडे बघत बिनवते, ढोकून बघत बिनवते, पाहतही नव्हते, त्यांना तिचा मोहही नव्हता. ते काय म्हणत होते, सोने रुपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, आम्हाला गरज नाही तिची. शंकराकडे लक्ष गेलं, महादेवाचा स्वभाव मंगळ आहे, मंगळ आहे, पण वेश मात्र अमंगळ आहे, है का नाही? स्वभाव मंगळ आहे पण वेश अमंगळ आहे. का अमंगळ आहे? गज चर्म व्याघ्रांबर, कंटी शोभे वासुकिया, भस्म ओटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, है का नाही? मसन वाट्यात राहणं, कसंही वागणं, शंकरापाशी भगवान नारायण उभे होते. त्या भगवान नारायणाकडे लक्ष्मीनं पाहिलं आणि भगवंताच्या स्वरूपाला मात्र लक्ष्मी लुप्त झाली. आणि लक्ष्मीनं पाहिल्याबरोबर आपल्या हातातली वरमाला त्या नारायणाच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातली आणि त्या नारायणाचा जय जयकार सगळ्यांनी केला. कृष्ण भगवान मारा
नारायण नावाचा जे जयकार केला, लक्ष्मी नारायणाला प्रसन्न झाले आणि काय ते लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभून दिसू लागला. पुन्हा समुद्र मंथनाला सुरुवात झाली. आता काय समुद्रातून निघतं याची उत्कंठा लोकांना त्या ठिकाणी लागलेली आहे. आता काय निघालं, आता निघालं एक रत्न, मदिरा नावाचं रत्न निघालं, मदिरा नावाचं. आणि ती निघाली, म्हणले आता हे कोण घ्यायचंय? लक्ष्मी गेली नारायणाकडे. दैत्य म्हणले आम्हाला. दैत्यानं ती मदिरा घेतली, कारण ते दैत्याचंच भक्षण आहे. त्यानंतर धन्वंतरी नारायण अमृत कुंभ घेऊन बाहेर आले, निघाले. तो अमृताचा कुंभ दैत्याच्या हवाली केला आणि ते प्राशन करण्यासाठी दैत्यामध्येच भांडण चालू झाले. आपल्या हातून अमृत गेलं याचं देवाला फार वाईट वाटू लागलं. ती मदिरा निघाली आणि लयच गडे म्हणले बुगा झाला, म्हणले वडून वडून वडून. आता जरा जरा ठेसत माणूस होत नाही. आणलं ते साहित्य सगळं, ते लय मस्त गमत. एक गिलास आणते, एक फुटाने आणते, एक आंबा आणते, एक चटणी आणते, एक मीठ आणते, काहीतर चकना हे का नाही. आणि मग ती अशी बाटली हातामध्ये घेणं, असं मागून आणणं, असं वरून ढक्कण फोडणं. बघा म्हणले थोडी 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 टाकली, चेस म्हणले सुरुवात केली. पहिला प्याक घेतला, पहिला प्याक घेतल्यावर रागू सारखा बोलायला लागला. ए आपल्यापेक्षा कोण शान आहे रे गावात? आपल्यापेक्षा कोणी शाणा नाही. आणि असं बोलता बोलता थोडी कमी वाटली, पुन्हा दुसरा दुसरा घेतला. तर महाराज वागत झाला, वागत असं म्हणू लागलं. पण रे तो माणसं कशाला जवळ जात आलो? आपल्यासारखं कोणीच नाही. मला वाघ बनला, वाघ. आणि वाघ बनल्यावर तिसरा घेतला. तिसरा घेतला आणि तिसरा घेतल्यावर नालीत पडला. आता काय झाला? डुक्कर झाला, डुक्कर. पहिला घेतला तेव्हा पोपट पोपटासारखा बोलू लागला. आज काहीतरी घेतलंय काय की नाही बोलणं आलं हे का नाही, पोपट बोलू लागला. दुसरा घेतल्यावर वाघ झाला, डरकळ्या टाकू लागला. तिसरा घेतल्यावर नालीत पडला, डुक्कर झाला, डुक्कर. तसं येईन तिसरा घेतला होता, ते म्हणाले ए आता काय निघालं रे समुद्र रमडूर? ते देवालय बदमाश आहेत बरं का, आपल्याला द्यायचे नाही ते काय. ते म्हणले असं कसं काय होत आहे, आपल्या पुढे देव कुठं जातात की काय? अरे करताल ते आपण सगळं आपणच केलंय. अरे म्हणले ते अमृताचा कुंभ एक म्हणले, अरे सावध व्हा म्हणले, कुरीकडे बी पिऊन बोंगाळू नका, ते अमृत गेलं. घ्या म्हणले आपल्याकडं, घेतलं हिसकाटून, हिसकाटून घेतलं आणि बसले. आता आपल्यामधून अमृत गेलं, ज्याच्यासाठी प्रयास केला त्या अमृतासाठी, कारण देवायला अमृताची गरज होती, दैत्याला नव्हती अमृताची गरज. कारण त्याचे गुरु फार समर्थ होते शुक्राचार्य. दैत्य मेला की संजीवनी मंत्र टाकायचा आणि दैत्याला उठवायचं, पण देवाच्या गुरुकडे ती ताकद नव्हती महाराज. म्हणून अमृताची गरज देवाला होती. अमृत आपल्या हातचं गेलं, वाईट वाटलं, ज्याच्यासाठी एवढा प्रयत्न केला तेच हातून गेला, आता काय उपयोग झाला त्याचा? देवाला सांगितलं विष्णूनं, शांत रा, घाबरू नका, मी आहे ना, तुमच्या हातामध्ये कसं येईल बघतो ना मी. आणि मग त्यावेळी देव म्हणले हे पेनाराला काय लागतंय महाराज? ज्याच्या त्याला वर्म माहीत असतात,
देवानं सुंदर 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 प्रकारचं मोहिनीचं रूप घेतलं. पायात घुंगराचा चाळ काजळ घातलेलं आहे का नाही, हा ते कोणतं की लिपस्टिक काय म्हणतात त्याला ते लावलेलं, त्या ह्याच्यामधून जाऊन आली आली ती मेकअप करून ब्युटी पार्लर, हा सगळे तागणे अंगामध्ये घातलेले आणि असं रूप असं रूप छमनंग 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 पाय टाके 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 निघाली. दैत्यानं बघितलं, वा वा वा, दैत्य म्हणू लागले अंगात ती बाई म्हणल्यावर काय, म्हणले वा काय चाल आहे. दैत्य म्हणू लागले आणि ते कोणाला भेट नाही, त्याला लाज वाटत नाही, भीती नाही, काहीच नाही. काय चाल आहे म्हणजे काय चाललंय काय बोललंय, एक म्हण लागलं अरे इथे चाल तुरु तुरु उडती केस भुर भुर, एक म्हण लागलं. पण असं करता करता ते म्हणले ओ भाई थांबा आमचं काम आहे तुमच्याकडे. ते म्हणले काय काम आहे, काय नाही म्हणले आमचं देवायचं भांडण लागले, तुम्ही आमचं भांडण मिटवा. ते म्हणले हो आलेच की म्हणले मी त्याच्यासाठी भांडण मिटण्यासाठी. मग म्हणले ते तुमच्या हातात जी कलस आहे का नाही अमृता ती माझ्याकडे द्या, मध्यंतरी माणसाकडे द्यावं लागल ना, द्या म्हणले माझ्याकडे. मोहिनीच्या रूपामध्ये आलेला भगवान श्री विष्णू ते अमृताचा कलस आपल्या हातामध्ये घेतला आणि दैत्याला सांगितलं तुम्ही आंघोळी बुंगोळी करून ये, तेला सांगते आंघोळी करण्याला काय केलं पाहिजे, जेवण तोंड धुवून आंघोळ करून पदशीर देवपूजा करून केलं पाहिजे, नाही तर उठायचं गुळणा केला तर केला नाही केला लय भूक लागडे हान म्हणायचं फर 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 हानायचं निघून जायचं, आपल्याला काय होत नाही गडे म्हणलं असं जमतंय काय हो. तुम्ही आंघोळी करून या, पदशीर वाढ करते म्हणल्या मी. बर दैत्य गेले आंघोळ केली, देव बी आंघोळ करून आले, दोघाच्या पंक्ती बसल्या इकडून एकांच्या इकडून एकाच्या पंक्ती बसल्या आणि दैत्याकडे गेली मोहिनी. कारण पेणाऱ्या माणसाला आधी समजून सांगावं लागते नाहीतर उन्माद होण्याची शक्यता असते. त्या दैत्याला सांगितलं म्हणले मी एक सांगते तुम्हाला माझं पटतंय का, ते म्हणले सांगा ना तुमचं तर काय बी ऐकू आम्ही, तवापासून तर माणसं ऐकायलीत काय बी ऐका ना, काय बी ऐकू म्हणले तुम्ही म्हणताल ते. म्हणले काय झाले माहित आहे का, लय दिवसाचं अमृत समुद्रामध्ये बसलंय, घट घट अमृत सगळं खाली गेलंय आणि वरी नुसतं पातळ पाणी आहे. म्हणले आधी देवाच्या पंक्तीची वाढ करू का, पाणी पाणी तेला वाढते चांगलं अमृत तुम्हाला वाढते. ते म्हणले जमतोय की काही अडचण नाही वा. आणि मग बाई त्या तिकून देवाच्या पंक्तीला आल्या आणि देवाच्या पंक्तीला आल्या वाढायला सुरुवात केली, देवानं अमृत प्यायला सुरुवात केली आणि हे आपले पिऊन रामभाऊ जेवर रामभाऊ जेवर रे आपल्याला बोलायचं ना तुला जेवण जेवण उडी जाग असं म्हणू लागलो. तू ही इकडं गुंग पिऊन पडले आणि इकडे देवायन अमृत त्याच्यातली दोन चॅप्टर होती, त्याच्या संग चॅप्टर लोक असतात बरं काही, दोन होते चॅप्टर राहू आणि केतू. ते म्हणले अरे पिऊन हे इकडंच पडलेत काय जेवण सुंदर, अरे अमृत चालू आहे आपल्या हातातून येईल मरू दे म्हणला, जेवता नाही तर जाय जेवता तू आण इकडं चल म्हणले आपण त्याच्या पंक्तीला जाऊन बसू. ते म्हणले असं कसं जाता येईल, अरे म्हणले आपल्याला काय करता येत नाही रूप बदललं, पांढरे शिपट कपडे धोतरन गुरु शेरटन दस्तीन गळ्यात माळान गंधन हेन लावला आणि आला कोणाच्या पंक्तीला, देवाच्या पंक्तीला आणि बसले दोघ जण येऊन. मोहिनीनं वाढायला सुरुवात केली आणि त्या राहूच्या हातामध्ये नेमकंच अमृत पडलं आणि त्यानं असं पिलं तेवढ्यात चंद्रानं ओळखिलं. मोहिनीला म्हणला ताई हे आपल्या पंक्तीतलं नाही, हे कोणाच्या पंक्तीतलंय, म्हणले लिंबा खालच्या. कुठल्या पंक्तीतलंय, लिंबा खालच्या पंक्तीतलंय, म्हणले आपल्या पंक्तीचं नाही. हा मग कार्ड सुदर्शन चक्र खाली अमृत उतरू दिलं नाही,
नळड्यापासून त्याचं मुंडकं उडवलं, मुंडकं एका बाजूला पडलं, धड एका बाजूला पडलं. त्या मुंडक्याला राहू म्हणतात आणि शरीराला केतू म्हणतात असे ते दोन ग्रह. आता आमरं जाऊ दिलं नाही तर आमर झाला असता. आणि मग हे सगळे हाहाकार झाला आणि मग सगळे त्या देवीच्या रूपाला फाळून गेले. तेवढ्यामध्ये शिवाला सांगतात बोल नारद, देवानं फार गंध रूप घेतलं होतं म्हणले काल, देवानं लय रूप घेतलं होतं म्हणले विष्णू काल. कोणतं रूप घेतलं होतं? लयच गुच्छड रूप घेतलं होतं म्हणले. असं काय कसं होतं महादेवा? महादेव म्हणले कसं होतं? ते म्हणले आता तुम्हाला काय सांगावं कसं होतं आहे का नाही. पण देवानं अमृतासाठी लबाडी केली पण ती लबाडी झाकत नाही. देवानं मोहिनीच्या रूपानं दानवाला फसवलं, निघून गेले. त्या माग मदिरेचं कारण आहे. म्हणून जर फसवणूक होत असेल तर जो मदिरा पान करतो त्याची फसवणूक होते, त्याची कुठेही सही घेतल्या जाते, त्याची रजिस्ट्री करून घेतल्या जाते, निशामध्ये त्याला गुंग करता येते. व्यसनी माणूस असेल त्याची 100% फसवणूक होऊ शकते. म्हणून व्यसनापासून दूर राहा, व्यसनापासून दूर राहा, कोणी व्यसन करू नये. कबीर महाराज म्हणले अक्कल गांजा दारू मत पे यारो अक्कल गुंग हो जाती है अपने पद पल्लव के पैसे खर्च कर मुंह में मट्टी जाती है का नहीं. पैसे आपलेच खर्च करायचे, आपलेच पदरचे ती प्यायची, कुठे पडायचं मग तोंडात माश्या माती है का नाही. रात्र पडलं तिथंच पडून राहायचं. काय ही अवस्था, कोण सांगितलंय हो. म्हणून या व्यसनापासून त्या ठिकाणी माणसानं दूर राहावं. कारण व्यसन केलंय त्याचं आतापर्यंत कोणाचंही चांगलं झालं नाही. कारण व्यसन हे विषय आहे. दानव दोन विषयामध्ये आयुक्त झाले आहेत. त्यामध्ये पहिला विषय आहे स्वरूप. स्वरूप नावाचा विषय आहे ना. त्या स्वरूपाला पतंग भुलला दिव्याला आणि दिव्यावर झडप मारायला गेला, पंख जळून मरून जावं लागलं. दुसरा रस विषय आहे. त्या रस विषयामध्ये मासा भुलला आणि घशामध्ये गळ अडकून त्या माशाला मरावं लागलं. म्हणून व्यसनामध्ये कधी मरावं लागेल याच सांगता येत नाही. व्यसनी माणसाला मारणं सगळ्यात सोपं, सगळ्यात सोपं बरं का. त्याच्यावर काही चालतंय, काही चालतंय. म्हणून व्यसना आधीन होऊ नये, व्यसनापासून दूर. रस विषयामध्ये घात होतो त्यामध्ये तर मदिरा ही सर्वात घातक आहे, दारू सगळ्यात घातक आहे. त्याच्यामध्ये सर्व संसार उद्ध्वस्त होतो. अशा प्रकारे देव आणि दानवामध्ये युद्ध झालं. दैत्यानं मारलं पण शुक्राचार्यानं संजीवनी नावाचा मंत्र टाकून जिवंत दैत्याला केलं. परत बळीनं स्वर्गावर पुन्हा त्या ठिकाणी
राज्य केलं. शुक महाराज म्हणतात, राजा मी आता तुला परमात्म्याच्या वामन अवताराची कथा सांग. सुखदेव म्हणतात, परीक्षितीला अमृत मंथनाच्या नंतर देव दैत्य यांचं युद्ध झालं. त्या युद्धानंतर दैत्य शुक्राचार्यांना शरण गेले. शुक्राचार्याच्या मदतीनं दैत्याचं बळ त्या ठिकाणी वाचलं, वाढलं. शुक्राचार्याने दैत्याला राजा, दैत्याचा राजा बळी याला विश्वजिता नावाचा यज्ञ त्या ठिकाणी करायला लावला आणि सांगितलं या यज्ञामधून सुवर्णाचा रथ, इंद्राच्या घोड्यासारखे घोडे, लिहयुक्त चिन्हयुक्त ध्वज, सोन्यानं मढलेलं धनुष्य, अक्षयी भाता, दिव्य कवच, सगळं उत्पन्न झालं आणि शुक्राचार्याची सेवा करतात ते बळी होतात. शुक्र शक्ती एक तत्व आहे, त्याच्या आधारानं हे शरीर तयार झाले माणसाचं. ब्रह्मचार्याची सेवा केली तर बळी व्हाल. शुक्राचार्य म्हणजे स्वयं आहे आणि दैत्यराज बळी याने इंद्राचं आसन मिळवलं. देवाचा पराभव झाला, देव लोळ झाले. ती तयारी पाहून देवांची माता आदिती तिला फार दुःख झालं. तिनं कश्यपाला सांगितलं, नाथा देवाची अवस्था फार वाईट झाली, दयनीय झाली आहे, त्यांच्यावर कृपा करा. त्यावेळी नारायणाची आराधना केली आणि देवानं त्याच्या पोटी जन्म घेतला. वामन भगवान की भाद्रपद शुद्ध द्वादशीला मध्यान काळी माता आदितीच्या समोर वामन भगवान प्रगट झाले. कश्यपही वामनाचं दर्शन घेण्यासाठी आले. आदित्य आणि कश्यप दोघही कृत्य कृत्य त्या ठिकाणी झाले. वामन भगवानांनी बाळ लीला केली नाही, ते प्रगट झाले तेव्हा 7 वर्षाचे होते. त्यांची मुंज केली, त्यावेळी सूर्यनारायण पिता आणि गायत्री माता होते. बट्टू वामनाच्या मुंजीबंधनेच्या दिवशी विधी केवळ आदित्यने त्याला लंगोटी दिली, ब्रह्मदेवाने त्याला कमंडलू दिला, पृथ्वीने त्याला बसायला आसन दिलं, सरस्वतीनं जपमाळ दिली, कुबेरानं भिक्षेचं पात्र त्या ठिकाणी दिलं आणि यामध्ये परमात्म्याचं व्यापकत्व सिद्ध झालं. मुंज झालेला तो तेज पुंज तेजस्वी ब्राह्मण बट्टू भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतो. पायाला खडावा होत्या पायात, हातात कमंडलू, शरीरावर केवळ लंगोटी धारण केली आणि बगलमध्ये पंचांग होत, कमरेला मेकळा होती, हातात छत्र आणि दंड होता, मुखावर ब्रह्म ते झळकत होत. त्याने जपून आणि त्या ठिकाणी बट्टू ब्राह्मणाला पाहून रस्त्यातून येणारे जाणारे लोक म्हणत होते, पाया पडू देव बाप्पा, आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. परिक्रमा करत 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 तो बट्टू वामन नर्मदेच्या काठावर त्या ठिकाणी आला. बळीराजाच्या कानावर बट्टू वामनाची कीर्ती गेली. त्यानं बट्टू वामनाला खास आमंत्रण दूत पाठवून बोलावून घेतलं. त्याला त्याला पाहिल्याबरोबर राजा राणी आणि राजकन्या तिघांनीही त्यांना नमस्कार केला आणि त्याचं ते तेजस्वी रूप पाहून तो विस्मित त्या ठिकाणी झाला. बळीराजानं त्याचं योग्य असं आदर आतिथ्य केलं. बळीराजाचं आदर आतिथ्यानं प्रसन्न झालेल्या बट्टू नावाच्या बळी राजाची व त्यांच्या वंशाची स्तुती केली. तो बळीराजाला म्हणाला, तुझा आजोबा प्रल्हाद महान भागवत भक्त होता, असा भक्त होणे नाही, पूर्वी झाला नाही, इथून पुढे होणार नाही. त्याच्या प्रेमासाठी साक्षात नारायणाला अवतार घ्यावा लागला, प्रगट व्हावं लागलं. तुझा बाप विरोचन एवढा उदार होता की त्यानं आपलं आयुष्य दान केलं आणि तुझा परपिता हिरण्यकश्यपू याच्याप्रमाणे तुझ्या शक्ती आहे, तुझ्या आजोबाप्रमाणे तुझ्यापाशी भक्ती आहे, तुझ्या आजोबाप्रमाणे तुझ्यापाशी भक्ती आहे, वडिलाप्रमाणे दानसुरता तुझ्यामध्ये आहे, भक्ती आहे, शक्ती आहे, दानसुरता आहे, तुझ्याजवळ सगळ्या गोष्टी.
त्या बामणाची स्तुती राजा बळीनं त्या ठिकाणी ऐकली. बळीराजा प्रसन्न झाले. बटू बामणाला म्हणाला, तुझ्या या बोलण्यामुळे मी प्रसन्न झालोय. काय तुझं तेज ते पाहून माझ्या मनात आदर निर्माण झालाय. मी तुझ्या समोर नतमस्तक होऊन तू जो मागशील वरतो मी तुला देईल. काय मागायचे ते माग मी तुला देईल. तुला काय हवंय ते सांग. ते म्हणले, देणार आहे. म्हणले, हो वचन द्या. हे घे वचन. बळीचं वचन घेतलं, वचनबद्ध झाला. आणि बट्टू वामन म्हणाला, राजा मी काही लोभी ब्राह्मण नाही, मला तुझ्याकडे काही एक मागायचं नाही, पण तुझा अवमान होऊ नये म्हणून मी माझे तीन पावलं इतकीच भूमी तुझ्याकडे मागतो. फक्त तीन पाऊल जमीन आणि तुम्ही त्या ठिकाणी मला द्या, बस याच्याशिवाय काही नको. बळीराजा त्याला म्हणाला, हे ब्राह्मणा, अरे मी एकदा दान दिलं ना त्याला पुन्हा भिक्षा मागण्याची गरज कधीच पडत नाही. तुला तीन गाव दान देतो, याचा स्वीकार कर. यज्ञ मंडपात शुक्राचार्य बसले होते. ते बळीराजाला म्हणाले, राजा तू दान दे, दान दे. तू दानाला आडवं कोण जाऊ नाही, है का नाही? दान देणाऱ्याला आडवं जायचं नाही. काय होतंय माहित आहे? घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. दान दे तू, पण विवेकपूर्वक दे, विचार करून दे. आपण दान देतो हे दान चाललंय कुठं? पात्र अपात्र बघितलं पाहिजे आणि दान दिलं पाहिजे. अपात्र जर दान गेलं तर त्याच्या संग आपल्याला सुद्धा नरकाला जावं लागतंय. म्हणून पात्र अपात्र पाहून दान त्या ठिकाणी केलं पाहिजे. अरे या बट्टू आमणाचे पावले केवढे असतील हे तू जाणत नाहीस, पण मी जाणतो ना, मी जाणतो राजा. शाशंक मनानं शुक्राचार्याला विचारलं, मग मी दान द्यायचं का नाही सांगा गुरुजी. तेव्हाच शुक्राचार्य त्याला म्हणतात, दान देऊ नको असं मी तुला सांगणार नाही, पण तुझी तीन पावलं प्रथमी दान दे म्हणू. त्याची तीन पावलं देऊ नको म्हणू. कारण का? तर सगळ्यामध्ये विष्णू भरून उरलेला आहे. विष्णुमय जग कुठं नाही होतो, सगळीकडे आहे तो, सगळीकडे. मग विचार कर. आणि हे तीन पावलं सगळीकडे व्यापतील आणि मग तुझ्याजवळ दान द्यायला पुन्हा काही शिल्लक राहणार नाही. तुझा संकल्प अर्ध्यावर राहील आणि तुझा अपमान होईल, तुझी आपकीर्ती जगामध्ये होईल, तुझी आपकीर्ती होऊ नये, है का नाही? माणसानं करावं तर त्याचा शेवट व्हावा, शेवट व्हावा बरं का? नाही तर अर्धवट जर कार्यक्रम बंद पडला, है का नाही? जेवायला करायचंय तर भरपूर करा, है का नाही? नाही तर एक पंग तुटली दुसऱ्या पंक्तीला म्हणले काहीच शिल्लक राहिलं नाही, जमत नाही बरं, असलं काही जमत नाही. म्हणून आपकीर्ती अंगावर येते. तेव्हा बळीराजा शुक्राचार्याला सांगतो, गुरुवर्य पिता, आता संकल्प केलाय, या वामनाला काय मागायचे ते मागू द्या, मागू द्या, देतो मी त्याला काय पाहिजे ते. आणि त्यावेळेला शुक्राचार्याला बळीला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण बळीराजा मात्र आपल्या निश्चयावर ठाम त्या ठिकाणी असतो. खूप प्रयत्न करतात. तो म्हणतो, मी या बट्टू वामनाला एक सामान्य ब्राह्मण म्हणून दान देण्यास तयार आहे, पण तुम्ही म्हणताना हा साक्षात विष्णू परमात्मा आहे, मग मी केवढा भाग्याचा आहे, केवढा भाग्याचा आहे मी. कारण अशा उपजली अनंताशी
आणि नीच वाम आले त्यात. अरे माझ्या पुढे भिकाऱ्यासारखा हा देवानं पसराव, देवानं पसरा माझ्या पुढे. मी केवढा आहे आता माझं सर्वस्व जाऊ द्या. काय करा आहे कोणाचं कोणाचं आहे हा तुमचं आहे का? अरे हा देह कोणाचा, हे घर कोणाचे, आत्मा राम त्याचा तोची जाणे, हे सगळं देवाचं आहे. आणि म्हणून वाहू हा संसार देवा पाय, माझं सर्वस्व देवाला मी अर्पण करणार आहे. ऐकायला तयार नाही आता हे माझं सर्वस्व अर्पण करेल. माझ्याकडून वचन भंग होणार नाही. वचनाचा भंग झाला तर माझी जगात आपकीर्ती होईल. तरी पण काय आहे हे जाणल्यावरही माझा संकल्प मी पूर्ण केला तर माझी कीर्ती जगात कायम राहील. स्वर गंगेच्या वचन दिले टाळी वाजवा एकदा टाळी तो वाजवा. नशीब आहे भल्या माणसो तुमच आहे का नाही? खरंच नशीब आहे हो. आणि नशिबाशिवाय ऐकायला मिळत नाही महाराज अशा माणसाच, कारण त्या कलेला दाद द्यावाच लागणार आहे. जवळच आहे म्हणून काही वाटत नाही हो. फळ्याचं फरकंड्याच आहे का नाही? एक फळ्याच आणि एक जवळ्याच, बाकीचं तुमच्याच इतकी. राजा बळी म्हणतो प्रल्हादाच्या वंशामध्ये वैष्णव आहे मी, प्रल्हादाच्या वंशामधला वैष्णव आहे. मी दान दिलं तर नरकाला जावं लागणार आहे, नाही दिलं तर नरकाला जावं लागेल. आता ही माझी चिंता कोणावर आहे? माझी चिंता आता मी माझ्या भगवंतावर सोडले आणि ती आता चिंता भगवंत, त्या भगवंताचा मी झालोय. बळीराजाच्या अनुमती प्रमाण बट्टूचा झालो आणि मग दानाचा संकल्प करायला सांगितला. बळीराजाच्या संकल्पासाठी उपळून राजातील पाणी हातावर घेण्यास सिद्ध होतो, पण झारीतून पाणीच खाली पडत नाही, झारीतून पाणीच पडत नाही खाली. बळीराजा म्हणला हा संकल्प करू नये म्हणून सुखाचार्य सूक्ष्म रूपानं बळीच्या झारीच्या तोंडाला जाऊन बसला, पोपटाचं रूप घेऊन. त्या कॅटलीचं तोंड कसं असते आहे का नाही? पोपटासारखं असते का नाही? त्याच्यात जाऊन बसला. कोण हा शुक्राचार्य? आता काही माणसं अशी असतात महाराज, आपण तर करीत नाही आणि करणाराला बी करू देत नाही. काय लागले लोकायला खाला का येडा झाला का? लोक तर किती बी खातात, विचार कर. लोकायच्या नादी लागू नको. आणि ती जाऊन बसलं त्या झारीच्या तोंडाला संकल्प करायला. बामणानं सांगितलं घ्या तांदूळ सुपारी
हळद कुकू ना न घ्या हे का नाही घेतलं तर पाणी टाकायला घेत पाणीच पडणार काय बसलं गडे म्हणला कचरामध्ये राजा बळी एक लिंबाची काडी घेतली अशी खुलडी आणि काहीतरी कचरा अडकला म्हणून काय केलं ती काडी त्या झारीच्या ह्याच्यामध्ये ती काडी जाऊन त्या शुक्राचार्याच्या डोळ्यामध्ये घुसली पाणी पडण्याऐवजी रक्त पडलं डोळा बळीने केला आंधळा शुक्र गुरु दान देण्याला आडवा आला आणि म्हणून काय केलं गुरुला गुरुचा डोळा फोडला आड आला म्हणून म्हणून कोणी दान देत असताना आडवं त्याला जायचं नाही जर आडवं जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला आंधळ खावावं लागतंय आता बघा हे का आंधळ पाहावं लागते आणि एकाच डोळ्यानं पाहावं लागते असा उपदेश बट बाबन शुक्राचार्याला देतो म्हणून दान करताना आडवं येऊ नये शुक्राचार्य झारीच्या छिद्रातून बाहेर येतात नंतर जल बाहेर येते बळीराजाचा संकल्प पूर्ण त्या ठिकाणी होतो आणि बट्टूच्या रूपातला वामन विराट रूप धारण करतो विराट रूप संपूर्ण जगाला व्यापून टाकलंय रूपानं असलं रूप ते पाहून बळीराजा थक्क झाला बळीराजानं बघितलं त्या देवाचं विश्वरूप तर 21 स्वर्गाच्या वर 21 स्वर्गाच्या वर 7 पाताळाच्या खाली पाय अंतच लागना त्याच्या रूपाचा एवढं ते स्वरूप विश्वरूप आता त्यानं पहिलं पाऊल टाकलं हे ब्रह्मांड सगळं आटून टाकलं पहिल्या पाऊलात दुसरं पाऊल टाकलं आकाश व्यापून टाकलं आणि तिसरा पाऊल टाकावं कुठं टाकू म्हणला सांग आता काय शिल्लक राहिलो आकाश बी गेलं पृथ्वी बी गेली तिसरा पाऊल कुठं ठेवायचंय राजा बळीनं सांगितलं आता एकच शिल्लक आहे मी जिथं उभा राहिलो का तेवढी जागा शिल्लक आहे का मी ज्या जागे उभा आहे तेवढी शिल्लक आहे आता काय करा
ठुवा माझ्या डोक्यावर आणि तिसरा पाऊल डोक्यावर ठेवला आणि बळी राजा पाताळामध्ये घातला. कोण? बामणानं. कोण? कोण? बामणानं. या बट्टू, बट्टू बामणानं. तवा बळीराजा पाताळात घातलाय आणि किती ते बामण वर येऊ देणार. आणि पाताळात घातलं तेव्हा त्या बामणानं ओळखिलं, त्या बळीराजानं ओळखिलं त्या बामणाला. म्हणला तुला काय वाटलं? मी ओळखिलं नाही वाटलं काय तुला? त्याचे पाय धरले आता जाऊ देत नाही मला तुला मी इथून. ते म्हणू लागलं मी पुन्हा येईल. काय म्हणू लागलं? मी पुन्हा येईल. ते बळीराजा म्हणले तुला जाऊ देणार नाही तर तू पुन्हा काय येस? माझ्या द्वारा दारपाळ होऊन राहायचं म्हणला. ही घे घोंगडी, ही काठी, चल थांब द्वारामध्ये. आता सोडणार नाही, आता जीवे न सोडी तुला, आता सोडीतच नाही म्हणले तुला. आता काय इलाज नाही राहिलं ते. आणि मग त्यावेळेला ते विद्यावती वामनाला सांगते, महाराज या शरीरावरही आमची सत्ता नाही, तुमची लीला अगाध आहे, तुम्हाला कोणी दान देऊ शकत नाही, देवाला कोणी दान देऊ शकत नाही, तुम्ही सर्वांचे पालनहार आहात. माझे पती तुम्हाला म्हणतात की तुम्हाला दान देतो, पण तुम्ही कोणी दान देऊ शकत नाही. आणि मग त्यावेळेला तो बळी, बळीच्या दारामध्ये आणि द्वारपाळ म्हणून त्या ठिकाणी राहिला. आणि म्हणून तर आमचे तुकाराम महाराज म्हणले महाराज म्हणतात की तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायांतळी. किंवा राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा होय साचा अंकित. भिडा न बोले पुंडलिकाशी, उभा मर्यादा पाठीशी, आणि तुका म्हणे ऐशी का रे न भजा माऊली. अशा माऊलीचं भजन तुम्ही का करत नाही? बळीराजा परम वैष्णव, समर्पणाचं रहस्य त्या बळीकडे होतं तो जाणत नव्हता. पण तो वामनाला सांगतो, परमेश्वरा आपण आपलं तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवलेलंच आहे, मला पाताळात घातलेलंच आहे. आणि म्हणून या बळीच्या समर्पण भावनेमुळे परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न हो. आणि त्याला सांगावं, बळीराजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. राजा बळीची आई पुढे येते आणि म्हणते, प्रभू मला माझ्या पोराचा अभिमान आहे प्रभू. का? तर ती म्हणू लागली, भली हुई सती नहीं गई ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु बसारे Oh,
पुत्र देही गुंडा त्याने त्रिलोकी लावावा झेंडा. आनंद झाला. वामनाने सांगितलं मी इंद्राला स्वर्गाचं राज्य दिलं पण तुला पाताळाचं राज्य देतो आणि तुझ्या द्वारात दारपाळ म्हणून तुझ्याकडे त्या ठिकाणी आजपासून मी राहील. सुखाचार्य म्हणतात हे राजा परीक्षिती चतुर्भुज नारायण बळीच्या द्वारामध्ये द्वारपाळ म्हणून राहिले. हे लक्ष्मीला नारदाकडून समजते तेव्हा ती ब्राह्मणनीचा वेश घेऊन पाताळामध्ये जाते. जिथं भगवंताचं वास्तव्य असते ना तिथं लक्ष्मी असते महाराज. लक्ष्मी असते जिथं भगवंत असतो तिथं लक्ष्मी असते. आपोआप लक्ष्मी येते तिथं. म्हणून माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असले केले. तुकाराम महाराज म्हणतात माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया ज्या परे. बळीराजानं तिथं तिचं स्वागत करे. त्याच्या स्वागतानं प्रसन्न झालेली ती लक्ष्मी ब्राह्मणाच्या रूपामधली. त्याला म्हणते अरे बळी दादा मी तुझी धर्माची बहीण आहे, मला भाऊ नाही आणि तुला बहीण नाही. ज्याला भाऊ नाही त्याला गुरु भाऊ, ज्याला बहीण नाही तिला साखर बहीण आहे का नाही. त्या लक्ष्मीनं सांगितलं आपल्याला तुला बहीण नाही मला भाऊ नाही आणि आजपासून मी तुझी धर्म भगिनी आणि तू माझा धर्मबंधू झालायस. या ब्राह्मणीचं बोलणं ऐकून बळीराजाला आनंद होतो आणि बळीराजा म्हणतो तू म्हणते ते खरं आहे, मला बहीण नाही हे एकच दुःख होतं आणि तुझ्या रूपानं आज ते दुःखही दूर झालं, मला माझी बहीण मिळाली. पुढं काही दिवसांनी श्रावण महिना येतो आणि त्या ब्राह्मणाच्या रूपामधली लक्ष्मी आपल्या धर्मबंधूला म्हणते दादा या महिन्यामधली पौर्णिमा येते का नाही, नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यामधली. तेव्हा भावाला बहिणीनं राखी बांधावी लागते आणि मग त्यावेळेला मी तुला बंधनामध्ये अडकवणार आहे, मी तुला धागा बांधणार आहे. तू काही मला द्यावा अशी माझी इच्छा नाही, सांग काय देऊ. लक्ष्मी म्हणते माझ्या घरी सगळं काय आहे बाबा पण तुझ्याकडे हा जो द्वारपाळ आहे ना तो तू मला दे. तुझ्या चौकटीतून तू त्याला मुक्त कर. बळीराजा तिला म्हणतो तो तुझा कोणी नातलग आहे का. लक्ष्मी उत्तर देते हे तर माझे पती परमेश्वर आहेत, नारायण आहेत ते. आणि मग त्या श्रावण पौर्णिमेपासून श्रावण पौर्णिमेला नारायण वैकुंठ धामात प्रवेश करतो आणि त्याचं दान घेऊन बंधनात पडले. त्या प्रभूला लक्ष्मीनं सोडवलं तेव्हापासून रक्षाबंधनाचा हा सण आपण मोठ्या उत्साहानं
राधेशा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओ वाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेळी ही माया. खरंच बहिणीची माया वेळी असते बरं का भाऊ. विचारो न विचारो कोणी भेटो काही भेटो माझ्या भावाचं बरं आहे काय माझ्या मायेचं कसं काय चाललं. वेड्या मायेने ती बिचारी विचारित राहते. सुखाचार्य राजा परीक्षितीला सांगतात राजा हे परमात्मा आपल्या भक्तासाठी वेळोवेळी अवतार घेतो. त्यानंतर परीक्षितीला मत्स्य अवताराची कथा सांगत असताना परीक्षिती म्हणतात मुनिवर मला मत्स्य अवताराची पूर्ण कथा कृपा करून सांगा. आणि शुक्राचार्य म्हणतात परीक्षितीची शरणांगतीची वेळ आहे. सत्यव्रत नावाचा एक राजा क्रतपाला नदीच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करीत बसलेला आणि त्या नदी त्रिवेंद्रम पासून किती दूर अनेक वर्षापर्यंत तो तपश्चर्या करीत होता. आणि एके दिवशी सकाळी सकाळी तो नदीत उभं टाकून जलार्पण करीत असताना त्याच्या ओंजळीत एक छोटासा मासा अचानक त्या ठिकाणी आला. राजानं पाहत त्याला पाहिलं नदीत सोडून देण्याचा प्रयत्न केला पण तो मासा तेव्हा त्या राजाला म्हणू लागला मी तुझ्या हातात आलो म्हणजे मी तुला शरण आलो. तू मला ह्या नदीच्या पाण्यात सोडून जर दिलंस ना तर एक एवढा मोठा मासा आणि मला खाऊन घेईल. तू माझं रक्षण कर तू मला नदीत सोडू नको. राजानं त्याला कमंडलूमध्ये ठेवलं. थोड्या वेळामध्ये तो मासा मोठा झाला. आता कमंडलूमध्येही बसना कमंडलूमधून कालडा एका मोठ्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी ठेवला. काही वेळानंतर तो मासा तिथंही मोठा झाला. त्या मोठ्या भांड्यात मी मावना हा कोणीतरी मोठा मासा हा मासा साधारण त्या ठिकाणी नाही काहीतरी चमत्कार आहे. आणि थोड्याच कालावधीत तो मोठं रूप धारण करणारा मासा त्या पाहून राजाला नवल वाटलं आणि त्याला माशाला विचारतो की बाबा तू आहेस तरी कोण. त्यावेळेला मत्स्यरूपामधला नारायण सांगतो की मी तुझं रक्षण करण्यासाठी आलो आहे. आजपासून 7 दिवसांनी प्रलय होणार आहे. तुम्ही आम्ही या जगात कोणीच राहणार नाही कोणीच राहणार नाही. मग त्या प्रळयापासून मी तुला वाचवणार आहे. पण त्या प्रळयातून मी तुला वाचवणार याचं कारण मी तुझं रक्षण करणार आहे. आणि सत्यव्रत नावाच्या राजानं त्या अद्भुत माशाला नदीच्या प्रवाहामध्ये सोडून दिलं. त्या माशानं सांगितल्याप्रमाणे 8 दिवसानंतर खरोखर प्रलय काळ जवळ आला. पण मत्स्यनारायणाच्या कृपेनं राजाजवळ एक नौका आली. मत्स्यनारायणाच्या सांगण्याप्रमाणे राजानं सर्व धान्याची बीज सगळे त्या नावेमध्ये साठवली सूक्ष्म शरीर नौकेमध्ये ठेवलं आणि सप्त ऋषीला बरोबर घेतलं आणि तो नौकेवर त्या ठिकाणी राजा चढला. आणि मत्स्यनारायणाच्या असलेल्या सिंगाला त्यानं नाव बांधली. ब्रह्मदेवाची आणि निद्रा होईपर्यंत राजा सत्यव्रत त्या नौकेत राहिला. आणि मत्स्यनारायणानं त्याला वाढवलं. ब्रह्मदेव जागा झाला आणि हयग्रीव नावाच्या दैत्याला मत्स्यनारायणानं मारलं. तो वेद पुन्हा ब्रह्मदेवाच्या हातामध्ये आणि त्या ठिकाणी आणून दिले. सुख महाराज म्हणतात राजा परीक्षितला त्याचे वंशावळी सांगू लागले. नामाचा पुत्र अंबरीस हा मोठा धार्मिक आणि अंबरीस राजाचं पूर्ण चरित्र मला सांगा असं राजा परीक्षिती आणि त्या महाराजाला म्हणतो. राजा अंबरीस हा नागभागाचा मुलगा आहे. तो मोठा धर्मात्मा भगवंत भक्त होता. मर्यादा आणि भक्तीचा आचार्य ठरलेला. अंबरीस म्हणजे अ म्हणजे अंबर आणि ई म्हणजे ईश्वर अशा प्रकारचं. आणि मग ज्याच्या आत बाहेर सर्व ठिकाणी आकाश आहे तो अंबरीस त्याच्या राजाचं रक्षण स्वतः परमात्म्याचं सुदर्शन चक्र करीत आहे. कारण आपल्या भक्ताच्या राज्याचा कारभार तो स्वतः करतो. त्याच्या भक्तीची परिमिता सांगत असताना सुखाचार्य सांगतात की राजा एक वेळी दुर्वास मुनीला त्यांनी द्वादशीचं आमंत्रण दिलं जेवायला बोलवलं बारस सोडायला.
आणि एक वर्षभर त्याने विधीपूर्वक एकादशीचं व्रत केलं. यमुनेच्या किनाऱ्यावर स्नानासाठी जात असताना वाटेत त्यांना दुर्वास ऋषी भेटले. त्यांना पाहून अंबरीश राजाला आनंद झाला. आपल्या व्रत समाप्तीला ब्राह्मण पूजेसाठी दुर्वासाला बोलवावं. योगी ब्राह्मण अतिथी आले, आपल्याला योगाने त्याचा आनंद झाला आणि आपला मानस त्याने दुर्वासांना त्या सूचित केला. दुर्वासाला बोलावून दाखवला आणि आपल्या अतिव्रताचा स्वीकार, आमंत्रणाचा स्वीकार करावा असं त्या ठिकाणी अंबरीश बोलू लागलेला आहे. व्रत कशाचं होतं? व्रत होतं एकादशीचं. व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी, धरिला मदिरा पंढरीचा फेरा, तू केल 84 फेरा. आणि म्हणून अशी एकादश आहे, म्हणून एकादशी एकादशी आणि जया छंद अहर्निशी. व्रत करी जो निमाने, तया वैकुंठीचे पेने, नाम स्मरण जागरण वाचे गाय नारायण, तोची भक्त सत्य साचा, एका जनार्दन म्हणे वाचा. अशी विनंती केली, त्यांनी स्वीकार केला आणि म्हणाले माझं माध्यान्ह कर्मामधून निवृत्त झालो की मी येतो. दुर्वास मुनी संध्या पूजा करायला गेले आणि एवढं तन्मय झाले की वेळेवर परत येण्याचं ध्यानच त्यांना राहिलं नाही. द्वादशीचं व्रत पूर्ण त्या ठिकाणी करण्यासाठी त्रयोदशी लागण्याची वेळ आली, तरी बी दुर्वास मुनी परत येण्याचे चिन्ह दिसनात. राजा काय झाला, आश्चर्यचकित झाला. एकादशीचं पारण द्वादशीला केलं नाही तरी पंचायत, आणि अतिथीशिवाय ब्राह्मण भोजन केलं पारण सोडलं तरी पंचायत, अशी राजाची पंचायत झाली. इतर ब्राह्मणांनी राजाला सल्ला दिला की पाणी पिऊन आपलं एकादशीचं पारण करा. राजानं जलपान करून आपलं पारण केलं आणि त्याच वेळी दुर्वास मुनी आपलं नित्य कर्म आटपून परत आले. राजाला जलपान करताना पाहून दुर्वास मुनी संतापले, राग आला. या संतापाच्या भरात तो राजाला म्हणाला, दुसऱ्याला जेवायला सांगायचं आणि त्याला जेवण्याच्या अगोदर आपण जेवून बसायचं. हे शिकवलंय का वरे तुला? तुझ्या राजामध्ये हे चालतंय का असं? आणि म्हणून राग आला. हीच तुझी विष्णू भक्ती आहे का? राजानं दुर्वासाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नाही. त्याच्या क्रोधामधून एक क्रत्या नावाची राक्षसी निर्माण झाली आणि ती अंबरीश राजाला मारायला आली. परंतु देवानं सुदर्शन चक्र सोडलं आणि क्रत्या नावाच्या राक्षसनीला मारलं, त्याचा वध केला. आता ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषीच्या मागं लागलं. दुर्वास ऋषी सुदर्शनाच्या चक्राच्या भीतीनं पळायलेत. दुर्वास ऋषी पुढे, सुदर्शन चक्र माग, दुर्वास ऋषी पुढे. आणि दुर्वास ऋषी ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवा काय बी करा, तुम्हाला माझी विनंती आहे, चक्रापासून मला वाचवा, हे चक्र हटवा. ब्रह्मदेव म्हणले, मला तुमची खूप दया येते हो, पण हे काम मी करू शकत नाही, मला माफ करा. आणि तुम्ही बी इथं थांबू नका, कारण तुमच्या सगळं आमचा चोराला थारा दिल्यावर, चोराला थारा दिल्यावर जेलमध्ये जावं लागेल का नाही आपल्याला? हा नको बाबा म्हणले, तुम्ही जा, तुमची दया यायली पण तुम्ही इथून जा. ब्रह्मदेवाकडे गेला, काही उपयोग झाला नाही. ब्रह्मदेव त्याला सोडू शकले नाहीत. दुर्वास ऋषी फिरत फिरत वैकुंठामध्ये आले, तरी ते चक्र त्याचा पाठलाग सोडित नव्हतं. दुर्वासाला पाहून श्री विष्णू म्हणाले, या 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 मुनीवर या. तेव्हा ते मुनी म्हणतात, कसा येऊ, माझ्या चक्रापासून सुटका करा. त्यावेळी ते म्हणतात, तुम्ही त्याच्यासाठी हे चक्र सुटलं त्यालाच शरण जा, त्याला शरण जा, तो माझा भक्त आहे, मी भक्ताच्या आधीन आहे. दुर्वास मुनीला आपली चूक समजली. आपण रागाच्या भरामध्ये त्याच्यावर कृत्या सोडली आणि परिणाम आपल्याला भोगावा लागला. दुसऱ्याचं वाटलं करायला गेलं ना, पहिलं आपलं वाटोळं होतंय. दुसऱ्यासाठी खड्डा करायचा, पहिलं खड्ड्यात माती काढायला तरी आपल्याला उतरावं लागतं. आणि खड्डा ढासळला आणि आपल्या अंगावर पडला तर ज्याच्यासाठी खणलाय ते वर राहील,
आणि आपल्यालाच मध्ये बुजून जावं लागल. हे सगळं माझ्यावर त्या ठिकाणी फिरलं असं त्याला वाटलं. आणि मग आता अंबरीशाला शरण जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता. दुर्वास मुनी अंबरीश राजाकडे आले आणि त्यावेळी नतमस्तक होऊन दारात उभा असलेला एक वर्ष संपलं तरी राजा पाणी पिऊनच राहिला होता. आणखी जेवण केलं बार सोडली नव्हती. त्यानं भोजन केलं नव्हतं. दुर्वास मुनीची पूजा आणि त्याचं भोजन झाल्याशिवाय ते अन्न ग्रहण करणार नव्हता. त्यावेळी दुर्वास ऋषी आले आणि त्यांनी क्षमा मागितली. राजा म्हणतो आपण तपस्व्यात माझी क्षमा मागू नका. मग त्याने विष्णूचं स्मरण केलं आणि सुदर्शन चक्राला थांबवलं. अंबरीशाच्या नुसत्या स्मरणानं सुदर्शन चक्र शांत झालं. त्यावर राजा परीक्षितीला सुकाचार्य म्हणतात भक्ष भक्तीचा महिमा सांगण्यासाठी तुला मी ही अंबरीशाची कथा सांगितली. एकादशीचं व्रत का करावं? कारण एकादशीसारखं व्रत नाही, द्वादशीसारखी तिथी नाही आणि सोमवारासारखं सुद्धा व्रत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात एकादशी सोमवार व्रत न करीशी काय त्याची गती होईल नेनो, त्याची गती काय होईल हे सांगता येत नाही. आणि मग अंबरीश वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्राला राजावर बसून तो वनात निघून गेला. अंबरीशा भक्तीत लुप्त होता. प्रत्यक्ष परमात्मा त्याच्या राजाचं रक्षण करीत होता. दुर्वास ऋषीची प्रत्येकाला दया आली पण दुर्वास ऋषीवर कृपा कोणी मात्र करू शकलं नाही. भुकेला आहे, रोगी आहे, भाकरीनं भूक भागवता येते, भाकरीनं भूक भागवता येते पण भाकरीनं रोग मात्र दूर करता येत नाही. दया प्रत्येकाला येते पण कृपा करू शकत नाही. त्याच अंबरीशाला दुर्वास मुनीची दया आली आणि त्यांनी त्याच्यावर कृपा देखील केली. दुर्वास ऋषीला आपल्या तपश्चर्येचा फार अहंकार होता. एकदा काय झालं महाराज, दुर्वास ऋषी तपश्चर्या करायला एका वृक्षाखाली बसले. त्यावेळी त्या वृक्षावर एक साळंकी येऊन बसली, साळंकी. आणि तिथं खाली न पाहता साळंकीनं काय केलं, आपली विष्ठा महाराजाच्या अंगावर टाकली. पाखरं झाडाखाली बसलं की काय करायचं, विष्ठा टाकतात. त्यावेळी दुर्वास ऋषीनं असं वर बघितलं आणि पाहिल्याबरोबर काय झालं, त्या रागीट नजरेनं पाहिल्यामुळं ती साळंकी जळून भस्म झाली, भस्म झाली जळून. दुर्वास मुलीला वाटलं आपल्यासारखं तप, आपलं तप आता किती वाढलंय, आपल्यासारखा कोणीच नाही हा अहंकार झाला. भिक्षा मागण्यासाठी गावात आला. एका घरी भिक्षा मागण्यासाठी गावात गेला. एका स्त्रीच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येऊन उभा टाकला आणि भिक्षांदेही माते. आणि मग त्यावेळेला भिक्षान भवती भिक्षान देही, त्यावेळी त्या स्त्रीला बाहेर यायला वेळ लागला. त्याच वेळी दुर्वास मुनीला राग आला. त्याने परत एकदा आवाज दिला, भिक्षान देई माते. तिसरा आवाज दिल्यावर ती स्त्री घराच्या बाहेर आली. आता दुर्वास मुनीचा राग अनावर झाला. मी किती वेळ झालं म्हणतोय माय भिक्षा वाढ, माय भिक्षा वाढ, इतका वेळ भिक्षा वाढायला लागतोय का? लाल भडक डोळे केले कोण, दुर्वास ऋषीनं. आणि त्या माईकडे पाहू लागला. बाई महाराज माया होती ती, म्हणली याचा अहंकार घालवायचा आहे. माया म्हणली, महाराज काय बघता माझ्याकडं, काय बघता म्हणली राग राग माझ्याकडं, तुम्हाला काय वाटलं ती साळंकी तुम्ही बघितल्यावर मरून पडली जळून गेली तशी मी बाई मरण असं वाटलं का तुम्हाला? पण मी बाई मरायची नाही म्हणली, तुम्हाला मारायची. एवढा अनावर राग झालेला दुर्वास मुनी मनामध्ये चमकला. अरे बाप रे म्हणला, साळंकी मिलेली त्या बाईला कसं कळालं, त्या बाईला कसं कळालं, हिला काय माहीत. त्यावेळी भक्ती बाई म्हणली, महाराज तुम्ही तपस्वी आहात तर जीवन एक
मी पतिव्रत आहे, पतिव्रत आहे, अशा प्रकारे अंबरीश राजा होता। सुखाचार्य सांगतात देवाचं आपल्या भक्तावर अति विशेष प्रेम असते, आपल्या भक्तावर केलेल्या अति विशेष प्रेमामुळे त्याने अर्जुनाचा रथ सुद्धा हाकला। नवे नवे जनाबाई सोबत दळण त्या ठिकाणी दळलं। भक्ती करतो देव त्याचं काम सगळं करतो, न सांगता करी सर्व काम। त्याच भक्तीच्या पोटी देवानं चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं। चोखोबाची बहीण झाला सारंधर है का ना, आणि वैरी उघडा दार हका मारी। राजाला सुखाचार्य म्हणतात की त्याच वंशामध्ये आणि सगर राजाची कथा, सगर त्यानंतर इस्वांकुवक्ष वंशाचं वर्णन केलंय आणि मग सगर राजाचं चरित्र सांगितलं। सगर हा कीर्तिमान राजा होता है का नाही, सगरानं अनेक राजाचा पराभव केला। मग त्यानं अश्वमेघ नावाचा यज्ञ केला, यज्ञाचा घोडा सोडला, इंद्रानं घोडा चोरून नेला आणि मग त्याचे मुलं पाहत पाहत शोधण्यासाठी आले, सगळीकडे फिरले, सगळी प्रतवी खणून काढली, काढता काढता कपिल मुनीचा आश्रम पाहिला आणि घोडाही तिथं दिसला। त्याने एकच कोल्हाळ केला आणि कपिल मुनीला मारण्यासाठी धावले। कपिल मुनी ध्यानात होते आणि सगर सगळे त्या ऋषीच्या शापानं सगराचे पुत्र जळून भस्म झाले। सगराचा ना तो अंशुमान आला, त्याचा शोध घेण्यासाठी तो बाहेर पडला, कपिल मुनीचा आश्रमाजवळ आला। त्यानं कपिल मुनीची स्तुती केली, कपिल मुनी त्याच्या स्तुतीमुळे खुश झाले। त्याने सगर पुत्राला जिवंत केलं, वरून घोडा दिला, अंशुमाननं तो घोडा परत नेला आणि अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला। आपल्या काकाचा उद्धार करण्यासाठी अंशुमान आता गंगा प्रतवर आणण्याचा प्रयत्न करून लागलेला आहे। त्याचं पूर्ण आयुष्य संपलं पण ते शक्य झालं नाही। मग त्याच वंशामध्ये त्याचा मुलगा दिलीप यानं गंगेची तपश्चर्या केली, आपल्या पूर्वजाचा उद्धार व्हावा म्हणून दिलीपानं आयुष्य गेलं। तपश्चर्या करता करता संपून गेला, दिलीपाचा मुलगा पुन्हा तो आला, त्याचं नाव भगीरथ आहे। त्या भगीरथानं काय केलं, आपल्या पूर्वजाचा उद्धार करण्यासाठी तपश्चर्या केली। आणि दिलीप राजाची कथा मला थोडक्यात सांगा असं म्हणतात, त्यावेळी दिलीप राजाची कथा सांगू लागले। हा दिलीप राजा वशिष्ठ ऋषीचा शिष्य होता। दिलीप राजाला नंदिनी नावाची गाय त्याच्याकडे होती, सेवा करायला दिली आणि ती गाय चारण्यासाठी तिला जंगलात घेऊन गेला। तेवढ्यात समोरून एक वाघ तोंड वाहून आला, त्या गायीला खाण्यासाठी राजानं त्याला मारण्यासाठी भात्यातून बाण काढला आणि तेवढ्यात त्या वाघाला वाचा फुटली। राजा तू मला मारू नको, मारू शकत नाही, कारण हे जंगल मायावी आहे आणि मी पण मायावी, पार्वतीनं मला पाठवलंय मला, अरे तूच काय मला कोणीच मारू शकत नाही। राजा म्हणतो मी तुला मारणार नाही पण तुला गायीला बी खाऊ देणार नाही, मी तर गायीला खाणारच आहे म्हणला। दिलीप राजा म्हणला अरे स्वतः त्या वाघासमोर उभा टाकला,
अगोदर मला खा आणि नंतर गायला खा. सुख महाराज म्हणतात, राजा एका गायीसाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपला परवान गमवा लागतो, एवढं गायीचं महत्व आहे. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये गाय ही पवित्र आहे, आपलं हिंदूचं दैवत आहे. आणि म्हणून तर महाराज म्हणतात की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठोबा पाय. आता लोकायला गायी तर पाळूच वाटणार आहे का नाही, काय पाळा वाटायले, शेळी आहे का नाही, कुठे बांधा कुठे चारा, कवाय दूध काढा, ती आमची कामधेनू झाली. आणि कवाई कायच्या म्हणलं तर भाकरीवरली भाजी जिकडं तिकडं. पण आपला धर्म तो नाही, आपला धर्म गायीचं रक्षण करण्याचा आहे. आपण गाय पाळली पाहिजे, आपल्या दारात गाय असली पाहिजे. मग आता राजा प्राण देतो गायीसाठी, एवढं महत्व आहे त्या गायीचं. सुख महाराज म्हणतात त्याच दिलीप राजाच्या वंशामध्ये हा भगीरथ जन्माला आला. आणि भगीरथ दिलीप राजाचा मुलगा, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. या भगीरथांनी आपल्या पूर्वजांनी जो गंगा स्नान केल्याचा आणण्याचा प्रयत्न प्रत्येक केला आणि ते प्रयत्न त्या भगीरथानं पूर्ण केला. एखाद काम होईच न गेलं आणि ते काम झालं ना माणसं काय म्हणतात, भगीरथ प्रयत्न करावा लागले. हे करे स्वर्गामधून ती गंगा आणण्याचं काम यानं त्या ठिकाणी केलं, त्याला तीन पिढ्या लागल्या. किती पिढ्या लागल्या त्याच्या, तीन पिढ्या गेल्या. याचं जणू ध्येयच बनलं होतं आणि भगीरथाच्या प्रयत्नाला यश आलं. स्वर्गातील मंदांकिनी म्हणजे गंगा प्रसन्न झाली. तिच्या त्या वेगानं पडणाऱ्या प्रवाहाला झेलणार कोण, तो प्रवाह जर पृथ्वीवर पडला तर पृथ्वी आडवायला कोण आहे. भगीरथानं महादेवाची आराधना केली आणि तुझ्या जटामध्ये ही स्वर्गातली गंगा महादेवा तुम्ही धारण करा. आणि मग त्या गंगेचा प्रवाह महादेवानं आपल्या जटेमध्ये आणि त्या ठिकाणी धरला, गंगेचं अवतार झाला. कपिल मुनीच्या आश्रमापर्यंत गंगेचा प्रभाव भगीरथानं नेला. गंगेच्या पाण्यात पूर्वजांची राख मिसळली, म्हणून माणसाची राख गंगेत टाकाव लागते. आणि त्याचा उद्धार झाला तेव्हा त्याचा उद्धार होतो. सुखाचार्य सांगतात राजा याच भगीरथाच्या वंशामध्ये खटवांग नावाचा राजा झाला. त्यांनी एकाच तासात आपला उद्धार करून घेतला. कसा घेतला, खटवांग रायाचं आयुष्य एकच घंटा शिल्लक राहिलं होतं, एक घंटा एक तास. आणि एका तासात त्याने आपल्या देहाचा उद्धार केला. आता तुम्ही म्हणा आम्ही तर चार घंटे बसलो, तुमचा होणारच आहे, काळजी करू नका. काळजी करायचं कारणच नाही, होणारच आहे. कारण हे उद्धाराचं साधन ही श्रीमद भागवत कथा आहे का नाही. 7 दिवस ऐकल्यावर राजा परीक्षितीचा उद्धार होतो, तुमचा आमचा का होत नाही.
का होत नाही, निश्चय करा है का नाही, निश्चित उद्धार होणार आहे. एका तासात खटवांग राजाचा उद्धार झाला, त्याला दशा प्राप्त झाली. आणि त्या खटवांग राजाला एक मुलगा झाला, त्याच्या मुलाचं नाव आहे दीर्घभाऊ. दीर्घभाऊचा मुलगा आहे रघु. तो अतिशय उदार त्या ठिकाणी होता, त्याने सर्व संसाराचा परित्याग केला. त्याची एवढी कीर्ती झाली की त्याच्या सूर्यवंशाला त्याचंच नाव पुढे पडलं आणि तोच रघुवंश. रघुचा पुत्र आज आणि आजचा पुत्र राजा दशरथ आणि दशरथाचा पुत्र अयोध्याधीश प्रभू रामचंद्र. मृत्युलोकामध्ये सुखाचे दोन प्रकार आहेत, मृत्युलोकामध्ये सुखाचे दोन प्रकार आहेत. संसारात सुखी आणि समाधानी कोणीच नाही आहे, कोणीच नाही या जगामध्ये. आता शरीर चांगलं असल तर भोगाला उत्तम आहे, संपत्ती असेल तर संतती चांगली निघाली पाहिजे. संपत्ती आहे पण संतती जर चांगली नाही निघाली तर त्या संपत्तीचा काही उपयोग होत नाही. संतती जर चांगली निघाली तर सोयरे धायरे सुद्धा चांगलेच असले पाहिजे, सत्ता असली पाहिजे. यामध्ये संपत्ती आहे, संतती आहे, सोयरे आहे, सत्ता आहे, पण शरीर चांगलं नाही, शरीर चांगलं नाही, भोग भोगता येत नाही. कारखान्याचा चेअरमन आहे बिना सक्कर चाय पितो, काय उपयोग आहे? शरीर चांगलं लागते महाराज. मग शरीर चांगलं आहे, संपत्ती चांगली आहे, सत्ता आहे, स्वैर्य आहे, धैर्य आहे, संतती आहे, सगळं काही आहे, पण म्हणले महाराज संततीच नाही, मग काय करावं? संपत्तीला काही उपयोग नाही त्याचा. शरीर आहे, संतती भी आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, पण म्हणले महाराज भाग कोणीच नाही खायला, स्वैर्य धैर्यच नाही तू आम्हाला, काही उपयोग नाही. मग शरीर आहे चांगलं, संतती आहे, स्वैर्य आहे, संपत्ती आहे, पण म्हणले सगळं आहे हो, पण आमच्या हातात सत्ता नाही ना कुठली, काय करावं? काही उपयोग नाही. शरीर, संतती, सत्ता सगळं काही आहे पण संपत्ती नाही म्हणले आमच्याजवळ, उपयोग नाही महाराज. म्हणून ज्याच्याजवळ या गोष्टी आहेत तो सुखी कमी असलं तरी चालत नाही. राजा दशरथाजवळ सगळं होतं, सगळं होतं. राजा दशरथाचं शरीर चांगलं होतं, राजा दशरथाकडे संपत्ती होती, राजा दशरथाकडे सत्ता होती, राजा दशरथाकडे पावण्याची रेलचेल होती, मी भी म्हणणारे पावणे होते, पण राजा दशरथाला संतती मात्र नव्हती. कारण असंच असतंय बघा, है का नाही, ज्याच्या घरात लेकरो बाळो गजगज असं गोकुळ भरलंय त्याच्या घरात एक दिवसाची खाची पंचायत, आणि ज्याच्या घरात खाला कोणीच नाही तिथं ऊत आलाय धुपन निघाले मावना, है का नाही. दात आहे तो चेने नाही आणि चेने है तो दात नाही, सगळं होत पण संतती नाही. राजा दशरथ दुखी आहे, अरे काय करावं, कोणाला सांगावं? या सोयऱ्याचं दुःख म्हणजे या पाचही गोष्टी एकाच माणसाजवळ असतात, असत नाहीत. याच्याजवळ आहेत ते भाग्यवान आहे महाराज. शास्त्रामध्ये या सर्व गोष्टी दोघाजवळ होत्या, दोघाजवळ होत्या सगळ्या गोष्टी. या कोणाजवळ? पहिला नंबरचा रावण आहे, रावणाकडे सगळं होतं. शुकाचार्य म्हणतात दुसरा आहे भरत, भरताकडे मी 18 भार वनस्पती फळे फुले बोळती, बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया. आपण कालच ऐकले भरत राजाचं वर्णन, महान भागवत भक्त राजा भरत, त्याने या सर्व गोष्टी असून राजाचा त्याग केला आणि तो सुखी झाला. रावणानं त्याग न करता त्याचा स्वीकार केला. कोण? रावणानं. या पाचही गोष्टी रावणाकडे होत्या. रावणाकडे शरीर उत्तम होतं, कोणताच रोग रावणाला नव्हता. रावणाकडे सत्ता,
33 कोटी देव राजा रावणाच्या बांधोडीमध्ये होते. संपत्ती कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी घर रावणाचे सोन्याचे होते. सोन्याचे तांब्याचे सोन्याचे तरी पण तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. एखादी कवडी नेली का संगत येणं रावणाच्या संघ जात नाही कवडी तर तुमच्या आमच्या संघ काही येणार आहे का होय. आणि किती मरमर आहे हो कमिण्यासाठी किती मरमर आहे. काहीच रावणाला कमी नव्हतो. 80,000 बायका होत्या. 1,00,000 मुलं होते. 1,25,00,000 नातू होते. कुंभकर्णासारखा भाऊ होता. इंद्रजितासारखा मुलगा होता. या 5 गोष्टी आहेत ना त्या जर संत संघ नसला ना तर मनुष्य जीवनात आणि नंतरही सुखी होत नाही आणि आधी सुखी नाही. म्हणून सुखासाठी संतांची संगत केली पाहिजे. लौकिक सुखाची जशी 5 साधनं आहेत ना तसं ज्ञानाची सात्विक सुखाची 5 साधनं आहेत महाराज. ती साधनं कोणते थोडक्यात सांगतो. एक ज्ञान आहे, एक न्याय, दुसरं शांती, वैराग्य आणि गुरुनिष्ठा. हे 5 साधन त्या ठिकाणी आहे. ज्ञान होतं कोणाला ज्ञानेश्वराला. ज्ञानाचा प्रकार आहे. नामदेव महाराजाकडे नाम होतं. गुरुनिष्ठा निळोबारायकडे होती. म्हणून नाम घेता वाया गेला. वैराग्यवान तुकाराम महाराज होते. बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि शांती म्हणलं तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी. महापुरे झाडे जाती आणि ते लव्हाळे. भोगाची साधनं संसारी माणसाच्या ठिकाणी राहू शकतात नाहीत पण ही 5 साधनं संताजवळ असतात. ज्ञानदेवाकडे ज्ञान, नाम, शांती, वैराग्य, गुरुनिष्ठा होती. नामदेवाकडे सर्व काही होतं. निळोबारायाची गुरुनिष्ठा. निळोबाराय हे तुकाराम महाराजाचे शिष्य होते आणि निळोबारायाला तुकाराम महाराज भेटण्याची तळमळ होती. पण तुकाराम महाराज इहलोक सोडून परलोकाला गेले होते. कुठं वैकुंठाला गेले होते वैकुंठाला. हे निळोबारायाला माहीत नाही. जेजू परत आले कुठं देहूला. निळोबाराय म्हणले महाराजांची भेट नाही. महाराज कुठे. महाराज गेले की म्हणले कुठं वैकुंठाला. मला सोडून कस काय गेले. मला का भेटले नाहीत. म्हणून निळोबाराय 13 दिवस उपोषणाला बसले. आता एकदा गेलेले माणूस परत येते काय हो. होय मला तुकाराम महाराजांना भेटूनच जावं लागन असा निश्चय केला. गुरुवर निष्ठा ठेवली आणि तुकाराम निळोबाराय बसले. देव म्हणले आता आपल्याला जावं लागल.
निळोबा राहायला भेटायला देव आले. निळोबा उघड डोळे मी आलोय, कोण तू? ते म्हणले मी देव आहे. निळोबा राय म्हणले तुझं लागी येते बोलाविले कोणी? पाचारीला वाचून आलास का? कोण बोलले तुला इथं? तुला बोलवलं का मी? तू कशाला आला असतो? कोण आहेस तू? तुला ओळखीत नाही मी. मला तुकाराम महाराजाचीच भेट घालून द्यावं लागेल. त्यावेळेला देव परत गेले आणि तुकाराम महाराज पुन्हा निळोबा रायासाठी या भूलोकावर आले. हे का नाही? या भूलोकावर आले. एवढी निष्ठा आपल्या गुरुवर त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून निळोबा रायाची निष्ठा त्याने पिंपळ बेट या गावी 12 दिवस आमरण उपोषण केलेलं होतं. आणि म्हणून येवो निया कृपा वंदे मात हाता डोक्यावर हात ठेवला. आणि म्हणून तुकयानं हात ठेवून मस्तकावर प्रसाद देऊन मुक्त केलं, सुखी केलं. तुकाराम महाराज हात ठेवला, लोक जमा झाले, ते सर्व पाहू लागले आणि म्हणाले तुकाराम महाराज पांडुरंगाचं ध्यान करतात ते प्रयास प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला आले होते, त्यांना तुम्ही का भेटले नाहीत? तुकाराम महाराज असल्यावर समाधान का वाटलं? संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात. आणि म्हणून देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. सुख महाराज म्हणतात राजा दशरथाकडे सुखाचं सगळे साधन होते पण पुत्र नव्हता आणि म्हणून राजा दुःखी होता. आणि राजा दशरथाच्या जीवनात एक प्रसंग घडला. एक दिवस राजा दशरथ शिकारीसाठी जंगलात गेला पण त्याला काही शिकार भेटली नाही. शिकार भेटावी म्हणून राजा एका झाडावर जाऊन बसला. त्यावेळी त्या जंगलातून एक जोग्याचा मुलगा आपल्या आई वडिलांना कापडी कावडीमध्ये घेऊन खावड खांद्यावर घेऊन काशीला त्या ठिकाणी जात होता, निघाला होता. आणि त्यावेळी त्या मुलाच्या आई वडिलांना तहान लागली आणि आम्हाला पाणी मिळेल का असं आई वडिलांना विचारल्यावर त्या बाळानं कावड एका झाडाला त्या ठिकाणी अडकवली आणि पाणी आणण्यासाठी त्याच नदीवर तो त्या ठिकाणी गेला. रात्रीची वेळ असल्यामुळं त्यानं त्या नदीच्या पात्रात झारी बुडवली आणि त्या झारीच्या कमंडलूचा आवाज बुड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 ु
आला आणि रात्रीच्या वेळी कोणीतरी पशु पाणी पिण्यासाठी आला असेल म्हणून राजा दशरथानं बाण सोडला. राजा दशरथ लक्षवेधी होता, अंधार होता, दिसत नव्हतं, पण आवाजाच्या दिशेनं बाण सोडला. बाणसू करत गेला आणि त्या मुलाच्या छातीमध्ये शिरला आणि त्याच्या तोंडून आई ग आई शर आला Yeah.
मला माझ्या आई वडिलांची सेवा का करू दिली नाही रे देवा, विठ्ठला पांडुरंगा काय केलं देवा? आणि ह्या आई ग नावाचा आवाज राजा दशरथाच्या कानावर गेला. राजा दशरथ, अरे रे 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 रे, मी कोणाला तरी माझा बाण लागला. आणि दशरथ धावतच त्या दिशेने गेला. पाहिलं तर एक मुलगा त्यावेळी दशरथाच्या जवळ. तो दशरथ गेला, कोण रे बाळा? त्यावर तो मुलगा म्हणतो, मी श्रावण आहे, माझ्या हातून हे काय घडलं रे? राजा म्हणतो, बाळा मी मुद्दाम नाही मारला बाण, जे झालं ते झालं. एक काम करा, त्या झाडाच्या फांदीला माझ्या आई वडिलांची कावड मी अडकून ठेवले. माझ्या आईला आणि माझ्या बाबाला ताण लागले. मी तर त्यांना आता पाणी नेऊन देऊ शकत नाही, पाजू शकत नाही, पण तुम्ही तरी त्यांची ताण भागवा, तुम्ही तरी पाणी पाजवा. मी त्यांना काशीला नेणार होतो, त्यांना ताण लागलेले, त्यांना हे पाणी पाजा. आणि एवढं बोलला आणि श्रावणाची प्राणज्योत मावळी. श्रावणाने आपला प्राण त्या ठिकाणी सोडला. दशरथ राजाने ते पाणी घेऊन ते आई बापाकडे आले. पायाच्या आवाजाची चाहूल त्या आई वडिलांना लागली. त्यावेळेला श्रावणाची आई म्हणते, बाळा आला का रे बाळा? आई बोलते, बाळा आलास का तू? पण ते बाळ काहीच बोलत नाही, कारण बाळ नव्हतंच. आई म्हणतात, का रे का बोलत नाहीस? पाणी आणायला पाठवण्यामुळं, काशीला घेऊन चल म्हणल्यामुळं तुला राग आला का रे आमचा? कारण तुझं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे, पण आम्ही तुला या वयात त्रास द्यायचं काम केलं म्हणून तू आम्हाला बोलत नाहीस का? आम्हाला खांद्यावर तुला घेऊन जावं लागतंय, तरी पण काहीच बोलत नाहीस तू. तुझ्या पायाला फोड आले का रे? तुला त्रास होत आहे का? त्यावेळी श्रावणाचे आई वडील म्हणतात, तू जोपर्यंत बोलत नाहीस तोपर्यंत एकही पाण्याचा घोट घेणार नाही, पिणार पाणी. त्याच्यावर दशरथ राजा म्हणतो, मी श्रावण बाळ नाही, मी राजा दशरथ आहे. ते म्हणतात, आमचा श्रावण कुठे आहे? त्याच्यावर राजा दशरथानं घडलेली हकीकत सांगितली. माझ्या हातून अचानक बाण गेला, तो बाण श्रावणाला लागला, श्रावणाचा प्राण गेला, श्रावणाचा वध माझ्या हातून झाला. त्याच वेळेला आईनं टावो फोडला, श्रावण माझ्या श्रावणा, माझ्या श्रावणा मला सोडून दाटला तुझीकडे अंगा. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाल्या. त्या असावे वेळच ते दुःख. आईनं हंबरडा फोडला, आक्रोश करू लागले. आणि राजा दशरथाला त्याच वेळेला श्रावणाच्या आई आणि वडिलांनं शाप दिला, आम्हाला पुत्रवियोगाच दुःख झालं पित्र, आणि पुत्रवियोगाच्या दुःखानं आम्हाला मरावं लागलं.
आणि राजा तू पण पुत्र 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 म्हणून मरशील, तुला सुद्धा अंतकाळी पाणी पाजवायला सुद्धा तुझा मुलगा तुझ्याजवळ राहणार आहे. आणि पाणी 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 पुत्र 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 म्हणूनच तू मरशील. राजाला खूप दुःख झालं होतं. ते त्यांचा अंत्यविधी करतो राजा दशरथ आणि परत महालामध्ये येतो. त्याचं मन उदास त्या ठिकाणी राहतंय. मुलं होतील याच मनस्थितीमध्ये तो वशिष्ठ मुनीला सर्व वृत्तांत त्या ठिकाणी सांगतो. त्यांना पुत्र काम यज्ञ करायला कामेष्ठी नावाचा यज्ञ करायला वशिष्ठ गुरु सांगतात. यज्ञ सफल झाला आणि यज्ञातून यज्ञकुंडातून तेजस्वी यज्ञ देव प्रसन्न त्या ठिकाणी प्रगट झाले. त्यांनी राजा दशरथाला पायस नावाचं दान दिलं आणि त्या दानाचे त्याने दोन भाग केले. एक भाग कौसल्येला दिला, दुसरा भाग सुमित्रेला दिला. राजानं ते पायस पात्र म्हणून तिला अगोदर कौसल्येला दिला म्हणून राग आला आणि तिनं न खाता तो उघड्यावर ठेवला आणि एका खारीनं ते उचलला. आकाश मार्गाने ती खार जाते. तिच्या चोचीतून ते दिसतला आणि तपश्चर्या करणाऱ्या अंग ऋषीच्या हातात आणि त्या ठिकाणी अंजनीच्या हातामध्ये आणि ते पडला. आता राजाच्या हातात प्रसाद दिल्यावर तिघी राण्याला तीन भाग करून दिले. कौसल्येला का दिला मला अगोदर का दिला नाही म्हणून त्या कैकईला राग आला. कैकई रुसली, विघ्न ओढवले आणि बसली रुसून. एवढ्यामध्ये खार आली. त्या खारीनं ते प्रसादाचं पात्र उचललं. ती कोण होती? ती सुवर्चसा नामे स्वर्गीची देवांगना आणि ब्रह्मशापे जाना घारी झाली. तो पिंड घारीनं उचलला नेला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. ऋषभमुख पर्वती अंजनी तप करी, आठविला अंतरी सदाशिव. तपाचे अंती शिव झाला प्रसन्न, मागे वरदान मज काही. काय मागितलं? तुझ्यासारखा मला मुलगा व्हावा. महादेव म्हणले मी चेतू की. आणि अकरावा रुद्र महादेवाचा अवतार मारुत्र्या अंजनीच्या पोटी जन्माला आले. पण इकडं गोंधळ झाला. प्रसाद नेला 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 नेला, आता काय करावं? हातचही गेलं, पदरचही गेलं, रडू लागली. आणि मग कौसल्येनं आणि सुमित्रेनं आपल्या भागातला अर्धा अर्धा भाग त्या कैकईला दिला. आणि मग त्यावेळेला तो प्रसाद ग्रहण केला. त्या राणेला दिवस गेले, बघता बघता 7 महिने झाले. आणि 7 महिने झाल्याच्या नंतर वशिष्ठ महाराज आले. राजा दशरथाला म्हणतात, राजा शास्त्राच्या नियमानं 7व्या महिन्यामध्ये त्या स्त्रीला डोळे विचारावं लागतात. काय आवड आले तुला? त्या आवडी निवडीवर पुढच्या पुढच्या त्या गर्भाचं काय होतंय लक्षण ठरतात महाराज. 7व्या महिन्यात काय आवडतंय? टीव्ही बघायला आवडती, माती खायला आवडती, राख खायला आवडती, पोती ऐकायला आवडती, भागवत कथा ऐकायला आवडती, का सिरियल बघायला आवडतंय, है का नाही? आणि मग ते पोरग तसं पुढी ती संतती निघते, ते 7व्या महिन्यातच कळते. आणि मग विचारावं आणि मग विचारायला सुरुवात केली. काही काही कडे गेले, काही काहीला म्हणले काय आवडायलंय तुला सांग. त्यावेळेला काही काही म्हणली, महाराज मग या पोराला राजाव बसवा वाटालंय मला. आणि वडिलाला दूर धाडा वाटालंय. राजा दशरथ म्हणले असं काय बोलायले आपशेपूर. तिथून उठले, सुमित्रेकडे गेले, सुमित्रेला विचारलं. सुमित्रा म्हणली, महाराज मला वाटायले वडिलांची सेवा करावी आणि आपलं धन्य व्हावं. व आनंद झाला राजाला. मागचं तू विसरून गेला. पुन्हा गेला कुठं? कौसल्या मातेकडे गेले. कौसल्याकडे गेल्यावर कौसल्याला विचारलं. आता कौसल्या काय देहावर होती काय? कौसल्या देहावरच नव्हती. डोळे लावून ध्यान करू लागली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
राजा दशरथ कौशल्याच्या जवळ आले, मंदिरात आले, कौशल्याला विचारले, कौशल्य काय आवडत आहे, काय तुझी इच्छा आहे ते मला सांग. कौशल्या म्हणजे कोण कोण कौशल्या कोण कौशल्या काय झाली होती. राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसोनी पदवीच घ्यायची. कौशल्या अवघी राममय झाली होती. राम रूप झाली कौशल्या माऊली राम रूप झाली. ती देहावर नाही, देहावर नाही. राम राजा विचारतात, विचारल्यावर ती म्हणते कोण कोण कौशल्या. कौशल्या भविष्याला इथं कोणी नाही. मग आणि मग असं बोलू लागली. राजा दशरथ म्हणले काय हिला काय भूत लागलंय का काय झालंय, इतकं बडबड 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 करायली. वशिष्ठाला लवकर बोलवा म्हणले. ही काय म्हणू लागली कौशल्या कोण कौशल्या. आणि रे धनुष्य मारीन रावण लंका विभीषणा देईन मी. अर्जुन इथे बोलायची म्हणला हिला येड लागलं भूत लागलं. आता हिला कोणतं भूत लागलं महाराज हे का नाही बोला. वशिष्ठा वशिष्ठा पाचारा लवकरी वशिष्ठाला बोललं. वशिष्ठ गुरुनं मातेकडे न्याळून पाहिलं आणि महाराज फुलं वाटा फुलं 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 न्याळून पाहिलं. पाहिलं तर काय रामरूप झालेली कौशल्या आणि त्या ठिकाणी पाहू लागलेला आहे. आनंद वाटला मनाला वशिष्ठ गुरुच्या. आणि वशिष्ठ गुरु राजा दशरथाला म्हणतात राजा खरंच तुझ्यासारखा भाग्यवान तूच आहेस, तुझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. कारण का हे परब्रह्म आहे ना हे तुझ्या घरी अवताराला यायला लागलेला आहे. हिच्या उदरामध्ये कौशल्याच्या गर्भी आले नारायण. हा या ब्रह्मांडाच्या मालकाचा अवतार आहे. देव तुझ्या पोटी जन्माला येतोय. आणि मग ते तेज खात्री झाली की नक्की भगवान येणार आहे. आणि तो दिवस चैत्र शुद्ध नवमीचा तो दिवस होता. उन्हाळा सूर्य माध्यान काळाला आलेला आहे. आणि राजा दशरथाच्या राजवाड्यात आनंदी आनंद चैत्र मास त्या शुद्ध नवमी गंध तरी उष्ण दोन नगरी कागशी सूर्य राम जन्म लाग राम जन्म 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 लाग राम जन्म
शुद्ध नवमीचा तो दिवस आहे, सूर्य दुपारची वेळ आहे आणि त्यावेळेला सूर्य सुद्धा थांबलेला आहे, देवाचा अवतार पाहू लागला आहे. बळभरी होय स्थिर माध्यानासी दिनकर, बळभरी होय स्थिर. आणि मग त्यावेळेला सूर्यवंशामध्ये देवाचा अवतार झाला, सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीरामचंद्र भगवान आनंदी आनंद झाला, साक्षात प्रभ त्याच्या घरी अवतरलं, निर्गुणानं सगुण रूप धारण केलं. देव गंधर्व या सर्वांचीच वाट पाहत होते ज्यांची, आणि तो पृथ्वीवर आला, फुलाची वृष्टी केली आणि देवाच्या नावाचा जय जयकार केला. अशा प्रकारे आणि दहावा नाही सॉरी राम अवतार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि या ठिकाणी भगवंत पृथ्वीवर अवतीर्ण झाले आणि आपला वेळही संपुष्टात आलेला आहे. उद्या श्रीकृष्ण अवतार होणार आहे, श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे. आता जन्माष्टमी आपण जशी साजरी करतो ना, तसं जसा तुम्हाला कृष्ण जन्म साजरा करायचा असेल त्याच्यासाठी काय काय लागते तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. उद्या सर्वांनी ते तयार करावं, सुटवडा पाळणा हे ते काय करायची ते सगळेजण करा. उद्या कृष्ण जन्म होईल आणि आपला वेळ संपुष्टात आल्यामुळं आजची कथा आपण याच ठिकाणी सद्गुरु मोतीराम महाराज, बजरंगबली मारुतराय, हजीसाया महाराज, तुम्ही सर्व श्रोते मंडळी, संत मायबाप तुमच्या चरणावर समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ऐकू नको गे, ऐकू नको.